सर्वांना सलाम. या आपण परमेश्वराचे भक्ती आणि उपासना आणि त्याची आराधना प्रियांनो आपण करूया. सुरुवातीला मी स्तोत्र वाचत आहे, स्तोत्र 98, आणि वचन म्हणत आहे, परमेश्वराचे गुणगान करा, नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केले आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधला आहे. परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे. राष्ट्रांसमक्ष आपले न्याय पण प्रकट केले आहे. त्याने इस्रायलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता याचे स्मरण केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा, उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा, परमेश्वराचे गुणगान विणेवर करा, विणेवर सुराने स्तोत्र गा, कर्ण व शिंग वाजवून परमेश्वराच्या राजासमोर जयघोष करा. समुद्र व त्यातील सर्व काही, जग व त्यात राहणारे हर्षाने नाद करो. नद्या टाळ्या वाजवत, पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावत, कारण तो पृथ्वीचा न्याय करावयास आला आहे. तो जगाचा न्याय यथार्थाने करेल व लोकांचा न्याय सरळपणाने करेल. या प्रियांनो, आपण परमेश्वराचं गुणगान या सुराने आणि गीताने करण्याआधी आपल्या या भक्तीचा वेळ त्याच्या हातामध्ये आपण समर्पित करूया. प्रार्थना करूया आपण. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत आजच्या दिवसासाठी. आणि प्रभू, या रविवारच्या भक्तीमध्ये ऑनलाईनच्या माध्यमाद्वारे प्रभू तुझ्या सर्व सेवकांना देखील प्रभू तू जॉईन केलेला आहे, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानत आहोत. तरी प्रभू, जे लहान थोर प्रियजन प्रभू यावेळेला तुझ्या चरणाजवळ तुझी उपासना करण्यासाठी बसलेले आहेत, अशा सर्वांसाठी आम्ही तुझे आभार मानत आहोत. आणि जे अजूनही प्रभू परमेश्वर जॉईन होणार आहेत, त्यांच्यावर देखील बापा दया आणि कृपा मागत आहोत. ये प्रभू परमेश्वरा, आजची भक्ती ही सर्वांसाठी प्रभू तू आशीर्वादाचे होऊ दे, आणि यातून तुला देखील आनंद मिळेल, तुला देखील प्रभू आमच्या जीवनाकडून उपासनेकडून आशीर्वाद मिळतील असं कार्य होऊ दे. प्रभू, ये आमच्या प्रत्येकाच्या शरीराचा, जीवाचा आणि आत्म्याचा ताबा तू घे, आणि ही उपासना प्रभू तुझ्या गौरवासाठी असू दे. मान सन्मान गौरव प्रभू तुला देत लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तू एक बापा. आमेन. यावेळेला प्रियांनो, आपण मराठीमध्ये गीत गाऊया. प्रभू तव नाम सुवंदित गावे, मर्त पतित मी वंदुनी तुझला मी चिरकाल जगावे. परमेश्वराचं गुणगान जे आहे, त्याचं सुंदर नाव जे आहे प्रियांनो, आपण यावेळेला त्याच्या गौरवासाठी आपण गाऊया. Thank you.
दिने करिसे उपकार प्रभूची स्तुती असू प्रियांनो, आजच्या भक्तीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे सलाम. सलाम मी देत आहे आणि स्वागत देखील करत आहे. कृपा करून यावेळेला विनंती आहे प्रियांनो, तुम्ही जर सुरुवात केली असेल तर आपल्या लाईव्ह चॅटमध्ये कृपा करून सलामाचा शब्द टाईप करावा, म्हणजे आम्हाला समजेल किती जण यावेळेला परमेश्वराच्या भक्तीमध्ये आमच्याबरोबर जुडलेले आहेत. त्याच रीतीने प्रियांनो, प्रार्थनेमध्ये आपल्या सदैव असू द्या की आपली ही भक्ती आणि त्याच रीतीने बायबल स्टडी जो आहे तो दर बुधवारी संध्याकाळी 7 वाजता गुगल मीटवरती होत असतो. या बुधवारच्या दिवशी प्रियांनो आपण कुठलाही प्रश्न घेणार नाही, परंतु जे प्रार्थना प्रियांनो आपण विनंती आहेत त्या आपण घेणार आहोत. प्रार्थना आपल्या प्रियजनांसाठी करणार आहोत, जे त्यामध्ये भाग घेतील त्यांच्यासुद्धा प्रार्थना विनंत्या त्यावेळेला घेणार आहोत, आणि म्हणून प्रार्थनेचं वेळ प्रियांनो बुधवारच्या दिवशी राहणार आहे. या आठवड्यामध्ये ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहे ते म्हणजे 3 सप्टेंबरला मास्टर अभिजित जाधव या लहान मुलाचा वाढदिवस आहे, आणि 5 सप्टेंबरला मिस रिबेका दामले सिस्टरांची मुलगी जी आहे या तिचासुद्धा वाढदिवस. या दोघांसाठी कृपा करून प्रार्थनेत आठवण ठेवा. त्याच रीतीने प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा प्रियांनो, सर्व डॉक्टर आणि नर्सेस जे आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, जे बाहेर जाणारे लोक आहेत कामासाठी, ज्यांना बाहेर जावं लागत आहे त्यांचं संरक्षण चांगल्या रीतीने व्हावं. जे नर्सेस आहेत त्यांचं संरक्षण व्हावं, आणि आपल्या प्रार्थनेमध्ये जे वयस्कर लोक आहेत त्यांची देखील आठवण ठेवूया. पाडळे अंकल, गायकवाड अंकल, वाघमारे अंकल आहेत, खिलारे अंकल आहेत, झोंबाडे अंकल आहेत, या प्रियजनांसाठी नित्य प्रियांनो आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवा. त्याच रीतीने लहान मुलांचे प्रियांनो शाळासुद्धा ऑनलाईन सुरू झालेली आहे, काहींच्या परीक्षा देखील झालेल्या आहेत, आणि त्यांना ह्या प्रादुर्भावापासून परमेश्वराने रक्षण केले म्हणून आभार मानत आहोत. परंतु मोबाईलद्वारे, लॅपटॉपद्वारे प्रियांनो जे काही प्रदूषण किंवा त्यांना लागून कसली होऊ नये म्हणून यासाठी देखील प्रार्थनेत आठवण ठेवू.
आपले इतर चर्च मेंबर्स बरोबर आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करत असताना प्रांतातील प्रियांनो आपले पाळक लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या प्रिय पत्नींसाठी प्रार्थना करा कारण ते सुद्धा प्रियांनो व्हॉट्सअपद्वारे ऑडिओ मेसेजेसद्वारे जे संदेश पाठवत आहेत आपल्या मंडळांना प्रियांनो भक्ती चालवत आहेत त्यासाठी देखील प्रार्थना करा. काही पाळक लोकांच्या मिसेस ज्या आहेत त्या नर्सेस आहेत आणि त्यांच्यासुद्धा कोविड ड्युटी लागलेल्या आहेत त्यांची देखील प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. काही सेवक प्रियांनो आजारी आहेत त्या सेवकांसाठी प्रार्थना करूया. विशेष करून पास्टर विनोद गंगावणे यांना मागील आठवड्यामध्ये प्रियांनो ते नगरमध्ये आले आणि त्यांनी डॉक्टरांकडून चांगल्या ट्रीटमेंट घेतलेली आहे. 20 दिवसाचे औषधं देऊन प्रियांनो डॉक्टर पुन्हा एकदा त्यांना चेकअपसाठी बोलवणार आहेत. त्याच रीतीने रेव्हरंड बाळू वाघमारे यांच्यासाठी देखील प्रार्थना ठेवा. काही लॉकडाऊनच्या आधी प्रियांनो ते हैदराबाद या ठिकाणी गेले होते. त्यांचं तिथं एक ॲक्सिडेंट झाला होता. त्यांना डोळ्याला मार लागला आणि कदाचित त्यामुळे आता त्यांना सारख्या चक्कर येत आहेत. त्यांना उभं राहता येत नाही आहे. तर त्यांचे रिपोर्ट्स देखील प्रियांनो अजून यायचे आहेत. त्यासाठी प्रियांनो प्रार्थनेत आठवण ठेवा की बाळू वाघमारे आणि त्यांची सेवा जी आहे आशीर्वादित होईल. त्याच रीतीने प्रियांनो मागील दिवसांमध्ये मिसेस रासकर या आंटींसाठी आपण प्रार्थना करत आहोत. त्याबद्दल देवाचे आभार मानूया. फार सुंदर साक्ष प्रियांनो ऐकायला मिळत आहे की ह्या त्यांचं कुटुंब जे आहे रासकर कुटुंब ते संपूर्ण प्रियांनो ख्रिस्तीतर आहेत परंतु येशू ख्रिस्तावर ते विश्वास ठेवतात. मिस्टर रासकर जे आहेत ते नवीन करार वाचत आहेत. त्यांना शुभवर्तमान प्रियांनो वाचायला घेतलेलं आहे आणि आता मिसेस रासकर यांना ICU बाहेर काढून प्रियांनो नॉर्मल रूममध्ये ठेवणार आहेत आणि देव आपली प्रार्थना सर्वांची ऐकत आहे. तरी प्रार्थनेमध्ये प्रियांनो त्यांची आठवण असू द्या आणि जे कोविड प्रियांनो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्या लोकांसाठी आठवण ठेवूया. शास्त्रज्ञांसाठी आठवण ठेवूया की परमेश्वर त्यांना चांगली ज्ञानबुद्धी देईल आणि लवकरात लवकर प्रियांनो आपल्याला या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी चांगलं वॅक्सिन प्रियांनो ते काढतील. यावेळेला आपण शास्त्रभाग वाचणार आहोत आणि नवीन करारामधून प्रियांनो आपला जो शास्त्रभाग चालू आहे प्रेषितांचे कृत्य याचा 8वा अध्याय आणि 26 वचनापासून ते 40 वचनापर्यंत प्रार्थेन यावेळेला आपल्यासाठी वाचणार आहे. सर्वांना सलाम. आजचा जो शास्त्रभाग आहे तो मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. प्रेषितांची कृत्य ह्याचा 8वा अध्याय 26 ते 40 ही वचने पुन्हा एकदा सांगत आहे. प्रेषितांची कृत्य ह्याचा 8वा अध्याय 26 ते 40 ही वचने. इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट येरुश्लेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला आणि पहा, एक कुशी षंड कुशी लोकांची राणी कांतके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो येरुश्लेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथाने बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचित होता. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा, त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ येऊन बसावयास वर बोलावले. तो जो शास्त्रलेख वाचित होता तो असा. त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्यांच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडीत नाही. त्याचा लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करेल? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तेव्हा षंढाने फिलिपाला म्हटले, मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी? तेव्हा फिलिपाने बोलावयास आरंभ केला व या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले तेव्हा षंढ म्हणाला, पहा, हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे? तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितला आणि फिलिप व षंड असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यातून वर आले. तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा षंडाच्या दृष्टीस पडला नाही.
नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. इकडे फिलिप अजोत नगरात आढळला आणि कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटे जी जी गावे लागली त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित कर. यावेळेला प्रियांनो आपण आणखीन दोन गीते यावेळेला गाणार आहोत आणि हिंदीमध्ये प्रियांनो दोन्ही गीते आहेत. हे मेरा वही ठिकाना मेरा येशु है जहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ. परमेश्वर जो प्रियांनो आपला देव आहे तो ज्या ठिकाणी आहे प्रियांनो त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि तो परमेश्वर आपल्याला तिथे बोलवण्यासाठी जे सुंदरसं गीत प्रियांनो लिहिलेलं आहे ते आपण यावेळेला गाणार. उनके में
प्रभूची स्तुती असो प्रियांनो, या सुंदरशा गीताबद्दल आपण आणखीन एक हिंदीमध्ये गीत गाणार आहोत. हे मेरे मन प्रभू की तू आराधना कर. फार सुंदर रीतीने प्रियांनो गाणं आहे की आपल्या अंतकरणातून आपल्या स्वतःला आपण प्रियांनो म्हणत आहोत की आपल्या परमेश्वराची स्तुती आणि आराधना तू कर.
हे मेरे मन प्रभु की तू आराधना कर, तू की वो भला है। हे मेरे मन प्रभु की तू आराधना कर, तू की वो भला है। यावेळेला प्रयत्न आपण प्रार्थनेमध्ये काही वेळ घालूया। आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार म्हणत आहोत या वेळेसाठी। तुझ्या चरणाजवळ येण्यासाठी प्रभू आम्हाला सुंदर संधी लाभू दिलीस, आणि विशेष प्रभू आम्ही धन्यवाद देतो आजच्या रविवारच्या दिवशी या उपासनेमध्ये आमच्याबरोबर तू राहिलेला आहेस। येथपर्यंत प्रभू तू आमचा एबनायझर झाला, सहाय्य केलंस, आणि प्रभू परमेश्वर इथून पुढच्या वेळेमध्ये देखील तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना लाभू दे। विशेष प्रभू परमेश्वर आम्ही धन्यवाद देतो प्रभू आमच्या संपूर्ण प्रभू परमेश्वर मंडळीतील प्रियजनांसाठी, जे प्रियजन प्रभू परमेश्वर वेगवेगळ्या माध्यमातून प्रभू या यूट्यूबच्या द्वारे देखील प्रभू परमेश्वर जोडले गेलेले आहेत, प्रभू त्यांवरती प्रभू तुझी कृपा दया असू दे। प्रभू परमेश्वर आम्ही आग्रहाची प्रार्थना प्रभू यावेळेला खास करून जे आजारी प्रियजन आहेत प्रभू त्यांच्यासाठी आम्ही करत आहोत। गायकवाड अंकल बापा, पाडळे अंकल, खिल्लारे अंकल, वाघमारे अंकल, प्रभू परमेश्वर या प्रियजनांना तू सहाय्य कर प्रभू परमेश्वर। जरी त्यांचं दुखणं प्रभू परमेश्वरा आम्ही समजू शकलो नाही, तरी देखील प्रभू तू मात्र त्यांना जवळून प्रभू ओळखत आहे। त्यांच्या सर्व वेदना प्रभू तू कमी कर, उतारवयामध्ये असलेल्या प्रभू या त्रासांना प्रभू परमेश्वर तू घालून टाक, सहन करण्याची शक्ती देखील दे बापा। त्यांची सेवा करत असताना घरातल्या प्रियजनांवर देखील बापा आम्ही कृपा मागत आहोत। यावेळेला प्रभू परमेश्वर सिस्टर दामले यांच्यावर देखील बापा आम्ही कृपा मागत आहोत। जो काय त्रास प्रभू त्यांना होत आहे प्रभू तू चांगल्या रीतीने ओळखत आहे बापा, त्यांना देखील तू स्पर्श कर। आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू परमेश्वर, माझे मोठे बंधू प्रभू परमेश्वर रेव्हरंड जॉन्सन हिडदुगीकर प्रभू यांना देखील बापा तू स्पर्श कर बा। मुंबई या ठिकाणी प्रभू परमेश्वर सेवा करत असताना लागणारी कृपा दया प्रभू आजपर्यंत जशी दिली प्रभू, या दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असले तरी देखील बापा त्यांना तू स्पर्श कर, आणि संपूर्ण रीतीने डॉक्टरांना प्रभू ज्ञान बुद्धी दे की जो काही प्रभू परमेश्वर त्यांना त्रास होत आहे प्रभू तो लवकरात लवकर घालवण्यास आणि पुन्हा एकदा तुझ्या सेवेमध्ये प्रभू परमेश्वर सक्रिय होण्यास त्यांना तू सहाय्य कर। घरातल्या प्रभू त्यांच्या प्रियजनांवरती देखील बापा तुझी विपुल दया आणि कृपा असू दे। आम्ही आठवण करत आहोत प्रभू प्रियजनांसाठी की प्रभू ज्यांचे वाढदिवस या आठवड्यामध्ये आहेत प्रभू, प्रार्थना करत आहोत रिबिका प्रभू परमेश्वरा आणि त्याच रीतीने अभिजित जाधव प्रभू या दोघा प्रभू परमेश्वरा लहान मुला मुलींवरती प्रभू तुझी कृपा दया असू दे। त्यांचा आठवड्यामध्ये जो वाढदिवस आहे आशीर्वादाचं कर, नवीन वर्ष त्यांना प्रभू तुझ्या सान्निध्यामध्ये असू दे, सर्व रोगराई पिढींपासून त्यांचं रक्षण कर, शारीरिक मानसिक आध्यात्मिक रीतीने प्रभू त्यांची वाढ होऊ दे, त्यांच्या अभ्यासामध्ये लागणारी एकाग्रता प्रभू त्यांना लाभू दे। आम्ही त्याच रीतीने प्रभू विशेष प्रार्थना प्रभू परमेश्वर सर्व डॉक्टर्स प्रभू, सर्व नर्सेस आणि प्रभू परमेश्वर पोलीस कर्मचारी, बँकेतले अधिकारी प्रभू परमेश्वर, त्याच रीतीने प्रभू वेगवेगळ्या रीतीने प्रभू ज्यांना बाहेर जावं लागत आहे उपजीविकेसाठी प्रभू, आपल्या कुटुंबियांसाठी प्रभू परमेश्वर ते जात आहेत प्रभू, त्यांचं येणं जाणं आशीर्वादाचं कर, या वाईट गोष्टींपासून त्यांचं रक्षण कर। विशेष करून प्रभू परमेश्वरा त्यांच्या घरातल्या प्रियजनांवर देखील बापा तुझी कृपा दया असू दे, सर्व भय प्रभू तू घालून टाक, आणि लवकरात लवकर प्रभू परमेश्वरा या मोठ्या प्रभू परमेश्वर महामारीपासून प्रभू सर्वांचं रक्षण होईल यासाठी प्रभू शास्त्रज्ञांना देखील प्रभू तू ज्ञान आणि बुद्धी दे। आम्ही विशेष प्रार्थना प्रभू परमेश्वर सर्व मिड महाराष्ट्र प्रांतातील प्रभू सेवकांवर प्रभू आम्ही प्रार्थना मागत आहोत बापा, तुझी कृपा मागत आहोत, लागणारी शक्ती सामर्थ्य त्यांना तू देत आहे वेगवेगळ्या माध्यमातून प्रभू परमेश्वरा, जी सेवा या दिवसांमध्ये प्रभू ते करत आहेत आशीर्वादित कर, आणि त्यांच्या प्रभू प्रिय मिसेस त्यांच्या ज्या आहेत प्रभू परमेश्वर ज्या नर्सेस आहेत ड्युटीला जावं लागत आहे कोविड प्रभू हॉस्पिटलमध्ये आणि वॉर्डमध्ये त्यांच्या ड्युट्या लागलेल्या आहेत, त्यांना देखील बापा तू स्पर्श करावा। आमचा विश्वास आहे तू त्यांची काळजी घेत आहेस आणि देवदूतांच्याद्वारे प्रभू त्यांचं मार्गदर्शन करत आहे प्रभू। आम्ही विशेष करून प्रार्थना करत आहोत पास्टर विनोद गंगावणे बापा, त्यांना जे का डॉक्टरांनी औषधोपचार प्रभू सुरू केलेले आहेत आशीर्वादित कर, सर्व प्रभू परमेश्वर शरीरातील व्याधी येशूच्या नावाने घालून टाक, बरं वाटण्यास मदत कर, त्यांच्या प्रियपत्नीवर बाळावर देखील बापा कृपा असू दे, आणि प्रभू परमेश्वर त्याच रीतीने आम्ही
रेवरंड बाळू आगमारे प्रभु परमेश्वर यांच्या प्रभु परमेश्वर डोक्यामध्ये जे काही प्रभु परमेश्वर त्रास आहे प्रभु तो येशूच्या नावाने घालून टाक। डॉक्टरांनी प्रभु जे औषध उपचार त्यांच्यासाठी देखील जे चालू केलेले आहेत आशीर्वादित कर। सर्व चक्कर येणं प्रभु त्यांचं बंद करून टाक आणि प्रभु त्यांची प्रभु परमेश्वर मंडळीतली सेवा प्रांतातील सेवा ही देखील बापा तू आशीर्वादाची कर। सर्व प्रभु परमेश्वरा जीजस फिल्मच्या माध्यमाद्वारे सुवार्थ प्रसार करत असलेले तुझ्या सेवकांना प्रभु परमेश्वर आम्ही तुझ्या हातात देत आहोत। ही सेवा देखील आशीर्वादाची कर। प्रभु मोबाईलद्वारे जे काही प्रभु परमेश्वर सुवार्थेचं कार्य प्रभु ते करत आहेत प्रभु ती योग्य ते लोकांची भेटी होऊ दे। मोबाईल्स प्रभु परमेश्वर कॉन्टॅक्ट नंबर्स मिळू दे आणि जे क्लिप्स पाहतील प्रभु परमेश्वर चित्रपट पाहतील त्यांना देखील प्रभु आत्म्याने प्रभु परमेश्वर तुझ्या चरणाजवळ येण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर। प्रभु परमेश्वर आमचे सर्व चर्च ऑफ नॅझरीनचे प्रभु परमेश्वर अधिकारी आणि त्याच रीतीने प्रभु या महाराष्ट्रामधले अधिकारी भारतातले अधिकारी आणि प्रभु त्याच रीतीने जगाच्या पाठीवर चर्च ऑफ द नॅझरीन जिथे कुठे वाढत आहे प्रभु त्यांना देखील आशीर्वाद दे सहाय्य कर। प्रभु परमेश्वर आम्ही पुन्हा एकदा आजची भक्ती आणि प्रभु परमेश्वर इथून पुढचा वेळ विशेष प्रभु तुझं वचन वाचत असताना बोलत असताना ऐकून घेत असताना आम्हा सर्वांचं प्रभु परमेश्वर ताबा तुझ्या पवित्र आत्म्याखाली घे। मान सन्मान आणि गौरव प्रभु तुला देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तू एक बघ। यावेळेला आपण देवाच्या वचनाकडे प्रियांनो आपण वळत आहोत। आपल्यासाठी जो शास्त्रभाग आज वाचण्यात आलेला आहे प्रेषितांची कृत्य याचा 8वा अध्याय आणि त्याच्या 26 वचनापासून 40 वचनापर्यंत प्रियांनो आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे। प्रेषितांची कृत्य याचा 8वा अध्याय आणि वचन 26 ते 40। मागील आठवड्यामध्ये प्रियांनो आपण फिलिप एक पहिला सुवार्तिक यावरती आपण मनन केलं होतं आणि त्यावरती आपण पुन्हा एकदा आज वचनामध्ये जात आहोत आणि त्या वचनामध्ये जाण्याआधी मागील आठवड्यामध्ये जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मी यावेळेला सांगत आहे की स्टीफन या नावाचा अर्थ काय होतो आणि स्टीफन या नावाचा अर्थ 12 जणांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे मुकुट। स्टीफन म्हणजे मुकुट। एकूण 12 जणांनी लगेच उत्तर दिलं होतं त्यापैकी आपल्या मंडळीतील आदित्य सूर्यवंशी याने उत्तर बरोबर आणि लवकर दिलेलं आहे आणि इंटरनेटच्या माध्यमाद्वारे जे इतर आपले प्रियजन आहेत त्यापैकी अजित राऊत यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे। मागील आठवड्यामध्ये मी जो उपदेश केला होता फिलिप पहिला सुवार्तिक म्हणून त्यावरती आधारित जो प्रश्न आहे तो मी विचारत आहे त्याचं अचूक उत्तर तुम्हाला माहीत असेल तर ताबडतोब तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये ते टाकू शकता। इसवीसनपूर्व 722 या काळामध्ये शमरोन भागावरती कोणत्या राजाने आक्रमण केले होते? परत एकदा मी प्रश्न सांगत आहे। इसवीसनपूर्व 722 या काळामध्ये शमरोन भागावरती कोणत्या राजाने आक्रमण केले होते? जर तुम्हाला उत्तर माहीत आहे तर ताबडतोब लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही टाकू शकता। तुमचं नाव बक्षिसाच्या यादीमध्ये आम्ही घेऊ। आदित्य आणि अजित राऊत यांचे आभार मानत आहे अभिनंदन करत आहे। तुमचं नाव आम्ही यादीमध्ये घेतलेलं आहे आणि त्याच रीतीने अभिजित आणि रिबेका यांचा जो वाढदिवस आहे त्यांना सुद्धा हॅपी बर्थडे। देवा तुम्हाला मोठा आशीर्वाद देऊ। आज देवाच्या वचनाकडे प्रयत्न आपण वळत आहोत आणि आजचा जो माझा मुद्दा आहे शीर्षक आहे जसं मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं प्रियांनो फिलिप हा पहिला सुवार्तिक तसंच फिलिप हा पहिला मिशनरी देखील प्रियांनो मी म्हणत आहे। आता बरेच लोक म्हणतात की पहिला मिशनरी म्हणून कोण? तर पौलाचं नाव जे आहे ते समोर येत आहे। परंतु पवित्र शास्त्रामध्ये जे आपण आज या ठिकाणी वाचत आहोत मिशनरी म्हणजे जर आपण गुगलवरती देखील शब्द टाकला मिशनरी कोण आहे तर त्यांनी त्या ठिकाणी असं उत्तर दिलेलं आहे की जो व्यक्ती धार्मिक कार्यासाठी पाठवला जातो आणि त्या व्यक्तीला मिशनरी म्हटलेलं आहे म्हणजे मिशनवरती पाठवलं जातं। आता मिशन शब्दसुद्धा कुठून आलेला आहे? तर
मिशनरी हा शब्द मिशनवरून आलेला आहे. लॅटिन भाषेमध्ये त्याला मिसिओनेम म्हणजे पाठवण्याच्या कृतीला मिसिओनेम म्हटलं जातं. पाठवण्याची कृती जी आहे त्याला मिसिओनेम लॅटिन भाषेमध्ये म्हटलेलं. म्हणजे 1558 या सालामध्ये जस्यूट प्रिस्ट म्हणजे जस्यूट नावाची रोमन कॅथलिक सर्व फादर लोकांची एक संघटना आहे, त्यांनी ज्यावेळेला मिशनरी पाठवण्याची सुरुवात केली त्यांच्या पाठवण्याच्या क्रियेला लॅटिन भाषेमध्ये मिसिओनेम असं म्हटलेलं आहे. मिसिओनेम आणि त्याचा अर्थ आहे की पाठवण्याची क्रिया. तर बरेचसे लोक आहेत ते त्यांच्या वेगवेगळ्या मिलिटरीच्या कार्यासाठी देखील हा शब्द वापरतात, मिशनवर पाठवलेला आहे. परंतु मुळात पाठवलेला शब्द हा ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्यावेळेला त्याला पाठवलं जातं किंवा ख्रिस्ती धर्माच्याच अंतर्गत हा शब्द खरं तर पहिल्यापासून वापरण्यात आलेला आहे. पण मिशनरी म्हणजे कोण? तर जो व्यक्ती आपले लोक, आपली राहणीमान, आपले नातेवाईक आणि आपलं अन्न हे सर्व काही सोडून दुसऱ्या राज्यामध्ये प्रभूशू ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी किंवा त्याच्या शुभवर्तमानाला सांगण्यासाठी जो बाहेर जातो आपलं सर्व राहणीमान सोडून आणि दुसऱ्या लोकांची संस्कृती आणि त्यांचं खाणंपिणं आणि त्यांचे लोक त्यांचा जो स्वीकार करतो त्या व्यक्तीला मिशनरी असं आपण म्हणत आहोत. थिओलॉजिकल सर्कलमध्ये म्हणजे बायबलचा अभ्यास करणाऱ्या लोकांमध्ये एक शब्द नेहमी प्रचलित आहे, तो म्हणजे काय की भारत देश हे मिशनऱ्यांचं कब्रस्तान आहे. भारत देश मिशनऱ्यांचं कब्रस्तान म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे द ग्रेवियर्ड ऑफ मिशनरीज भारत देश. या भारत देशामध्ये एवढे मिशनरी पाठवले गेलेले आहेत की या ठिकाणी ते सेवा करत राहिले आणि बिचारे मरणसुद्धा पावलेले आहेत. काही लोकांना मारण्यातसुद्धा आलेलं आहे. ग्रॅहम स्टेनफ्रियरना आपल्याला माहिती, ऑस्ट्रेलियन मिशनरी ज्यांना जाळून मारण्यात आलेलं आहे, त्यांची दोन लहान मुलं जी आहेत त्यांनासुद्धा मारण्यात आलेलं आहे. आणि म्हणून भारत जो आहे मिशनऱ्यांचं कब्रस्तान असं म्हटलं गेलेलं आहे. पण ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झालेली? तर फिलिपपासून झालेली. प्रियानो, आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलं होतं की फिलिप हा लोकांच्या समुदायाला सुवार्ता सांगत होता, लोकसमुदायाला ओरडून त्या ठिकाणी त्यांना समजेल अशा रीतीने तो प्रभूशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगत होता. आणि जो हंगाम त्या ठिकाणी खरं तर आला होता त्या हंगामाला व्यवस्थित रीतीने त्याने हाताळलेला आहे. आणि मग देवाच्या आत्मेने फिलिपाला ते सर्व कार्य बाजूला ठेवून आता एका दुसऱ्या कार्यासाठी, म्हणजे सुवार्तिकाचं कार्य त्याने करत असताना आता आणखीन मिशनरी कार्यासाठी त्याला पाठवलं. मिशनरी कार्य का म्हणत आहे प्रियानो? कारण जे यरुश्लेममध्ये लोक होते, शमरोनामध्ये लोक होते, ते सर्व यहुदी होते. आणि त्या यहुदी लोकांना त्यांनी पाहिलं पण होतं, येशू ख्रिस्ताला त्याचं सर्व जीवन पाहिलं होतं आणि त्यांनी ऐकलंसुद्धा होतं. ते सर्व यहुदी होते, त्यांना माहीत होतं. परंतु यहुदी इतर माणसं जे आहेत त्यांना मात्र अजून सुवार्ता गेली नव्हती. शमरोनामध्ये सुद्धा काही लोक होते पण ते मिक्स, ज्याला आपण म्हणतो मिश्र झालेले ब्रीड होतं, किंवा त्यांचं जसं आपण मागील आठवड्यात म्हटलं होतं दूषित रक्त होतं, म्हणजे परराष्ट्रीय लोक होते आणि यहुदी लोक होते, यांच्यामध्ये विवाह झाला आणि मग त्यांच्या संततीला आणि त्यांना शमरोनामध्येच राहावं लागलं. पण आता मात्र एका व्यक्तीसाठी पवित्र आत्म्याने फिलिपला सांगितलेलं आहे, जे आपण वचनामध्ये इथं वाचत आहे 26 वचनामध्ये, इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरुश्लेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. म्हणजे यरुश्लेमचं जर इस्रायल देशा जर नकाशा बघितला तर मिसर देशाच्या बाजूने जो रोड जातो किंवा जे त्या ठिकाणी रस्ता आहे तो ओसाड आहे. म्हणजे काय? अक्षरशः वाळवंटासारखा भाग आहे तो. आणि पवित्र आत्मेने फिलिपला सांगितलेलं आहे की यरुश्लेमेपासून गज्जाकडे जी वाट जाते तिकडे दक्षिणेकडे जा. त्याला दुसरं काहीच सांगितलं नाही पवित्र आत्मेने, पण
त्याने सांगितले तिथं मात्र स्पष्ट लिहिलेलं आहे ती ओसाड आहे, मुद्दामून लिहिलेले ओसाड आहे. फिलिपने प्रश्न नाही विचारला त्या ओसाड जागेमध्ये मी जाऊन काय करू, इथं चांगलं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, मला तिथं का पाठवतोयस तू. फिलिप असं काही बोलला नाही, परंतु त्याने ताबडतोब तो उठलेला आहे 27 वचनामध्ये म्हटलेलं आहे, मग तो उठला आणि निघाला. ओसाड प्रदेश आहे, त्याने प्रश्न विचारला नाही तिथं जाऊन मी काय करू, परंतु देवाच्या आत्म्याने सांगितलं तो उठला आणि तो निघाला सुद्धा. देवबापाच्या योजना वेगळ्या असतात. तो जे काय आपल्याला सांगतो प्रियांनो ते आपल्याला करणं गरजेचं आहे. जी काय कृती आपल्याला तो करायला सांगत आहे, जे काय गोष्टी आपल्याला तो बोलत आहे, ते सर्व काही त्याच्या इच्छेप्रमाणे जर आपण करत असू, कुठलाही प्रश्न न उद्भवता, तर प्रियांनो परमेश्वर आपला उपयोग चांगल्या रीतीने त्याच्या राज्याच्या वाढीसाठी करून घेणार आहे. एक चांगला सेवक म्हणून आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळत आहे. पण कोणाकडे पाठवलं? 27 वचनाचा पुढचा भाग म्हणत आहे, मग तो उठला व निघाला आणि पहा एक कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. नाव सांगितलं नाही आहे कोण होता तो, पण तिथं म्हटलेलं आहे शंठ होता तो. आणि कुशी म्हणजे काय, तर इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे इथोपियन. इथोपिया जो देश आहे की जे त्यांचे चामडीचा रंग काळा आहे, कदाचित त्यांच्या केसांचा केससुद्धा त्यांचे कुरळे आहेत, अशा प्रकारचे लोक ज्याला आपण आफ्रिकन लोक म्हणतो, तशा प्रकारचा हा मनुष्य आहे, पण तो शंठ होता. कुशी म्हणजे इथोपियन आणि त्यातला तो शंठ होता. पण कोण होता तो, तर कुशी लोकांची राणी कांदके. कांदके शब्दाचा अर्थ काय होतो, कांदके म्हणजे हे सुद्धा नाव नाही आहे, कांदके म्हणजे एक टायटल आहे ते, किंवा ज्याला शीर्षक म्हणतो. जसं फारो आपण म्हणतो, फारो हे एक टायटल आहे, राजा आहे तो. किंवा कैसर आपण म्हणतो, कैसर हे नाव नाही आहे, फारो नाव नाही आहे, कैसर नाव नाही, तसं कांदके हे फक्त टायटल आहे. म्हणजे त्या राणी जी आहे, त्याला आपण राणी म्हणतो, पण तिथं राणीच्या ऐवजी कांदके शब्द आहे. आणि तिचा तो मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. म्हणजे एवढा मोठा तो अधिकारी होता की संपूर्ण रीतीने कदाचित ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ट्रेझरी, किंवा आपण कधीकधी म्हणतो की सर्व खजिना जो आहे कुशी लोकांचा किंवा इथोपियन लोकांचा, तो त्याच्या ताब्यामध्ये होता, तो सर्व काही सांभाळत होता. तो एवढा मोठा राणीचा अधिकारी म्हणून तो यरुश्लेमकडे खरं तर आला होता. आणि मग या यरुश्लेममध्ये तो कशाला आला होता, तर तो एक प्रकारचा यहुदी होता आणि यहुदी धर्माच्या अनुसार तो वागत होता. तो यहुदी नव्हता, क्षमा करा, पण यहुदी धर्माला त्याने स्वीकारलेलं होतं आणि यहुदी रीतीनुसार तो सर्व काही गोष्टी करत होता. उपासनेसाठी आफ्रिकेमधला इथोपिया, तिथून तो प्रवास करत यरुश्लेममध्ये आला होता आणि उपासना झाल्यानंतर तो आता परत एकदा त्याच्या परतीच्या मार्गामध्ये निघाला होता. आणि म्हणून आपण म्हणू की हा कुशी जो षंढ आहे तो एक तीर्थटन, भारतामध्ये तीर्थक्षेत्र म्हणतो आपण, किंवा तीर्थटन म्हणतो की धार्मिक गोष्टी स्थळांना भेटी देणं, अशासाठी खरं तर तो या भागामध्ये आला होता. आणि आता मात्र तो परतीच्या मार्गामध्ये चाललेला आहे, पण परमेश्वराची इच्छा अशी आहे की त्याने प्रभूशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकावी. कदाचित देवापाला हे सुद्धा दाखवायचं होतं त्याला की ज्याच्यावरती तो विश्वास ठेवत आहे, जुन्या करारामध्ये ज्याच्याबद्दल लिहिलेलं आहे त्याची पूर्तता आता झालेली आहे आणि ती सुवार्ता मात्र त्याला अजून कळालेली नाही. आणि म्हणून त्याला ती सुवार्ता सांगण्यासाठी परमेश्वराने देवाच्या आत्म्याच्या द्वारे फिलिपला सांगितलं की उठ, आणि तो म्हणत आहे की त्या मार्गाने तू जा जी यरुश्लेम पासून गज्जाकडे जात आहे. अशा प्रकारे हा जो कुशी माणूस आहे, इथोपियन माणूस आहे की ज्याच्या चामडीचा रंगसुद्धा काळा आहे, केससुद्धा त्याचे कुरळे आहेत, अशा मनुष्याला परमेश्वर सुवार्ता सांगण्यासाठी फिलिपला सर्व काही बाकीच्या
त्याचं कार्य जे आहे ते थांबवून त्याला त्या एका माणसाला भेटण्यासाठी त्याला तो पाठवत आहे. आता हा व्यक्ती जर आपण बघितलं तर आपण म्हणू हा काळ्या रंगाचा मनुष्य आहे. पूर्वीच्या काळी बरेचसे लोक असे म्हणायचे की ख्रिस्ती धर्म जो आहे किंवा ख्रिस्ती जीवन आहे तर फक्त गोऱ्या लोकांचंच आहे. परंतु पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला असे पण लोक दिसत आहेत की त्याच्यामध्ये आफ्रिकन जमातीचे जे लोक आहेत ते सुद्धा प्रभूशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत. एवढंच नाही तर आफ्रिकन जमातीचे लोक यहुदी धर्मसुद्धा पाळत होते. जर आपण यिर्मयाचं पुस्तक जर काढलं त्याचा 38वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये तिथे लिहिलेलं आहे की यिर्मयाला एकदा एका विहिरीमध्ये सोडलं होतं आणि त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं तर तिथं चिखल होता आणि त्याला शिक्षा म्हणून त्या विहिरीमध्ये खरं तर सोडलं होतं आणि एका कुशी शंठानेच देखील राजाला ही बातमी सांगितली आणि त्या कुशी माणसाने यिर्मयाच्या पुस्तकामध्ये दिलेलं 38वा अध्याय आणि 7वा वचन दे की त्याने राजाला जाऊन सांगितलं की त्याच्याबरोबर फार वाईट रीतीने ते वागत आहेत आणि राजाने हस्तक्षेप केला आणि त्याला परत बाहेर काढलेलं आहे. म्हणजे यिर्मयाच्या पुस्तकामध्ये जुन्या करारामध्ये कुशी नावाचं म्हणजे इथोपियन नावाचं आणि तो सुद्धा शंठ होता त्याला त्या भागामध्ये आपण पाहतो किंवा आपल्याला समजून येत आहे. पण जुन्या करारामध्ये त्याच्याही आणखीन आपण जर मागे गेलो तर अनुवादाचं पुस्तक आणि त्याचा 23वा अध्याय अनुवादाचं पुस्तक आणि त्याचा 23वा अध्याय आपण काढला तर पहिल्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. देव अनुवादाच्या काळा म्हणजे मोशेच्या काळामध्ये तो म्हणत आहे अनुवाद 23:1 जो भांड आहे अथवा ज्याचे लिंग छेदन झालेले आहे त्याने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. परमेश्वराने आज्ञा दिली होती की असा जो मनुष्य आहे त्याला शब्द तिथं आता वापरलेला आहे भनगडा जो भनगडा आहे किंवा अथवा त्याचं लिंग छेदण्यात आलेलं आहे लिंग छेदण्यात ज्याचं आलेलं आहे त्याने परमेश्वराच्या मेळाव्यास येऊ नये. म्हणजे देवाच्या समोर त्याने उभंसुद्धा राहू नये असं खरं तर मोशेच्या काळामध्ये अनुवादाच्या पुस्तकामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. पण कालांतराने आपण यशायाचं पुस्तक जर काढलं आणि यशाया याचा 56वा अध्याय यशाया 56 आणि त्याच्या 3 वचनापासून मी तुमच्यासाठी वाचत आहे. तिथं असं म्हटलेलं आहे यशाया 56 आणि 3 अध्याय जो विदेशी परमेश्वराच्या चरणी जडला आहे तो असे न म्हणू की परमेश्वर आपल्या लोकातून माझा उच्छेद करील आणि शंठही न म्हणू की मी केवळ शुक्ष वृक्ष आहे कारण परमेश्वर म्हणतो दे शंठ माझे शब्दात पाळतात मला आवडणाऱ्या गोष्टी पसंत करतात व माझ्या करारास दृढ राहून राहतात त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोट्याच्या आत कन्या पुत्राहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्यांचे नाव राखीन सर्व काळ राहील असे त्यांचे नाव मी करीन ते नाहीसे होणार नाहीत. म्हणजे पुत्र आणि कन्यापेक्षाही जास्त नंतरच्या काळामध्ये परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे किंवा त्याने सांगितलेलं आहे की असे जर कुठले शंड आहेत तर त्यांना मी सुद्धा आशीर्वादित करणार आहे. म्हणजे परमेश्वराच्या आशीर्वादापासून किंवा त्याचं तारण आहे त्यापासून कुठलाही स्त्री पुरुष सुटूच नाही परंतु जे शंठ आहेत त्यांना सुद्धा परमेश्वराच्या राज्यामध्ये येण्यासाठी परवानगी आहे. तर अशा रीतीने परमेश्वराची सुवार्ता या व्यक्तीला सुद्धा समजणं गरजेचं आहे. याकरता परमेश्वराने खरं तर फिलिपाची चांगली सेवा चालली होती शमरणामध्ये ती सोडून आता त्याला त्या मनुष्याला गाठण्यासाठी सांगितलेलं आहे की जो त्याच्या परतीच्या प्रवासामध्ये इथोपियाला कुशी या भागामध्ये चालला आहे आणि तो नुसताच चालला नाही तो रथामधून चाललेला होता आणि त्याचा रथ तो जोरातच नक्की चाललेला असेल. देवाची स्तुती असो प्रियानो. अशा लोकांना प्रभूशू ख्रिस्तामध्ये आज खरोखर स्थान देखील आहे. कदाचित आपल्या
बघण्यामध्ये अशा काही ठिकाणी आले नसेल की अशा प्रकारचे लोक देखील प्रभूमध्ये आहेत. परंतु आज मुंबईसारख्या ठिकाणी जे शंठ आहेत प्रियादो त्यांना सुद्धा आज सुवार्ता सांगितली गेली, ते सुद्धा भक्ती करत आहेत. दिल्लीसारख्या शहरामध्ये सुद्धा प्रियादो ते मंडळीमध्ये सामील झालेले आहेत. प्रभूची स्तुती असो की एकदा मलासुद्धा पाळकिनबाईंच्या माध्यमातून कार्मेल जी शाळा आहे आपली, कार्मेल शाळेने अशा लोकांमध्ये सेवा कार्य सुरू केलं होतं आणि त्यांना उपदेश देण्यासाठी त्यांनी मला त्या ठिकाणी एकदा बोलवलं होतं, संधी दिली होती. आणि मीसुद्धा त्यांना देवाच्या वचनातून या भागावरती त्यांना प्रकाश टाकला होता आणि त्यांना ती सुवार्ता देखील सांगितली होती. ही सुवार्ता त्यांना आवडली आणि त्यांनी विश्वास ठेवला. असे कितीतरी लोक आहेत प्रियांनो की ज्यांना हे कार्य देवापाने सोपून दिलेलं आहे, ते ज्यावेळेला सुवार्तेचं प्रामाणिकरितीने कार्य करतात, मग ते स्त्री पुरुष असतील किंवा अशा प्रकारचे शंठ असतील, तर त्यांना सांगितल्यानंतर ते सुद्धा विश्वास ठेवतात. मुळात प्रभू येशू ख्रिस्ताने जर आपण योहानकृत शुभवर्तमान काढलं, योहानकृत शुभवर्तमान आणि त्याचा 17वा अध्याय, योहानकृत शुभवर्तमान आणि त्याचा 17वा अध्याय 18 आणि 20 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने कोणती प्रार्थना केली होती. योहानकृत शुभवर्तमान 17वा अध्याय आणि त्याच्या 18 पासून मी वाचत आहे. जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे आपल्या स्वर्गीय पित्याकडे आणि त्या प्रार्थनेमध्ये तो काय म्हणत आहे, जसे तू मला जगात पाठवले. म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त खरं तर एक मिशनरी म्हणून या भूतालावरती आलेला आहे. त्याने आपलं संपूर्ण राज्य, त्याचं वैभव, त्याने सर्व काही सोडलं आणि प्रियांनो तुमच्यासाठी माझ्यासाठी आला. तशाच रीतीने तो म्हणत आहे की जसे तू मला पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित केलेले. जसं तू मला पाठवलं तसं मी सुद्धा यांना पाठवलेलं आहे आणि पाठवत असताना ते सत्यामध्ये राहावं. सत्य काय आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सत्य आहे. पुढे तो म्हणत आहे, मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यांना पाठवलेलं आहे त्यांच्यासाठीच तो प्रार्थना करत होता असं नाही, तर ज्यांना पाठवून दिल्यानंतर ते पुढं दुसऱ्या कोणाला सांगतील ऐकणाऱ्या त्या लोकांसाठी देखील प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केलेली आहे. म्हणजे संपूर्ण या फक्त काळा त्याच्या काळापुरतंच नाही तर ह्या सर्व शताब्दींमध्ये ज्यांनी ज्यांनी सुवार्ता सांगितलेली आहे त्यांना तर देवाने आशीर्वादच दिलेला आहे, पण जे ऐकणारे आहेत त्यांना सुद्धा देवाने आशीर्वाद दिलेला आहे. त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने मध्यस्थीची प्रार्थना केलेली आणि म्हणून 20 वचन फार महत्त्वाचं आहे की मी केवळ त्यांच्यासाठी नाही ज्यांना पाठवलंय तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी विनंती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने हे कार्य 12 शिष्यांच्याद्वारे सुरू केलं आणि मग आपण पाहतो की हे शिष्य देखील पुढे जाऊन वेगवेगळ्या लोकांना सांगत आहेत. 26 वचनापासून आपण पुढे त्याच्या वाचत आलेलो आहोत आणि 29 वचनात काय म्हटलेलं आहे, तेव्हा आत्मेने फिलिपाला सांगितले, जा त्याचा रथ गाठ. जा आणि त्याचा रथ गाठ, म्हणजे आधी त्याला काहीच सांगितलं नाही, तो प्रदेश ओसाड आहे एवढंच त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. फिलिपसुद्धा लगेच उठला आणि मग तो त्याचं वर्णन सांगितलं की तो कोणाच्या मागे गेलेला आहे आणि तो परतीच्या प्रवासामध्ये शंट निघालेला आहे, तर परमेश्वरनं सांगितलं आता जा. म्हणजे त्या प्रदेशामध्ये, ओसाड प्रदेशामध्ये ज्यावेळेला फिलिप जातो तोपर्यंत त्याला माहीत नाही त्या ओसाड प्रदेशामध्ये काय करायचं म्हणून, पण त्याने देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने सुरुवात केलेली जायला आणि तिथं गेल्यानंतर मग तिथं म्हटलेलं आहे 29 वचनामध्ये की पवित्र आत्मा त्याला म्हणत आहे जा त्याचा रथ गाठ. त्या रथामध्ये पण कोण आहे हे सुद्धा माहीत नाही, रथ जाताना दिसत आहे आणि रथ जात असतो म्हणजे साधं सुद्धा नाही प्रियानो. त्या काळाचे प्रियानो रथ म्हणजे फार मोठी एक कार जशी आजच्या काळामध्ये आपली असते, ती जोरात जात असते, वेगाने जात असते, ती काय साधी सुधी नाही आहे, ती बैलगाडी नाही आहे किंवा घोडागाडी नाही आहे, रथ आहे तो, युद्धामध्ये वापरला जातो. आणि तसल्या रथामध्ये पवित्र आत्मा सांगत आहे फिलिपला की जा त्याचं रथ गाठ.
म्हणजे किती स्पीडने त्याला सुद्धा पळवं लागलं असेल. फिलिपाने त्याचाही विचार केला नाही. फिलिपाने पवित्र आत्म्याला प्रश्न विचारला नाही की हे सोडून मी कशाला जाऊ, इथं मी चांगली सेवा करतोय, दुसऱ्या कोणाला तरी पाठव, असं तो बोलला नाही. त्याने हे विचारलं नाही की ओसाड प्रदेशामध्ये मी जाऊन काय करू, ओसाड आहे तर तिथं माणसंही नसणार, मनुष्य नाही आहे तिथं, वसत नाही, मी कोणाला जाऊन सुवार्थ सांगू, मी चांगली सेवा करत आहे. पण त्याने ते सुद्धा परमेश्वराच्या आत्म्याला विचारलं नाही. आणि ज्या वेळेला त्याने सांगितलं की जा, त्यावेळेला त्याने हे पण म्हटलं नाही की एवढ्या जोरामध्ये तो रथ चाललेला आहे, मी त्याच्या मागे कसा धावू. फिलिपाने तो सुद्धा विचार केलेला नाही. म्हणजे प्रियांनो, फिलिप जो आहे तो संपूर्ण रीतीने देवाच्या आज्ञेचं प्रत्येक वेळेला पालन करत आलेला आहे. आणि त्या आज्ञेचं पालन ज्यावेळेला एखादा मनुष्य करतो, त्यावेळेला पुढे काय होणार आहे त्याचं आपल्याला काही माहीत नसतं, पण तरी देखील परमेश्वर त्याच्यातून चांगली कृती करत असतो. आपल्याला माहिती आहे प्रियांनो, अब्रामाच्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा आपण पाहतो उत्पत्तीचं पुस्तक याचा 12 अध्याय आणि 1 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपला आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. अब्रामाला सुद्धा परमेश्वराने निवडलं, पण अब्रामाने देखील प्रश्न विचारलेला नाही आहे. तो सुरुवातीच्या काळचा कदाचित जुन्या करारातला आपण म्हणून हा सुद्धा एक प्रकारचा मिशनरी होता, कारण देवाचं वचन घेऊन गेलेला आहे, देवाच्या आज्ञेचं पालन करायला लागलेला आहे आणि परमेश्वर त्याच्यापासून एक मोठं राष्ट्र तयार करणार आहे. हे सर्व त्याला पुढच्या वचनामध्ये सांगतो, पण पहिल्या वचनामध्येच काय म्हटलेले की परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी दाखवीन त्या देशामध्ये, मग अब्रामाकडे कुठल्याही प्रकारचं गुगल मॅप नव्हता, किंवा त्या ठिकाणी जसं आपण आज बघतो की आपल्याला कुठं जायचं आहे ते डेस्टिनेशन काही माहीत नाही, त्याला त्या काळामध्ये कुठलंही चित्रसुद्धा दाखवण्यात आलेलं नाही आहे. पण अब्राम लगेच उठलेला आहे आणि परमेश्वराच्या आज्ञेचं त्याने पालन केलेलं आहे. आज प्रियांनो, नुसतं तेवढ्यापुरतंच नाही, तर ज्यावेळेला फिलिपलासुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे, त्यावेळेला सुद्धा प्रियांनो त्याच्याकडे कुठल्या प्रकारचं वाहन नव्हतं, त्याला हे पळतच जावं लागलं होतं आणि त्यासाठी तो मागे पुढे विचार करत नव्हता. सर्वात त्याच्या आधी जर आपण प्रभूशू ख्रिस्ताची आज्ञा जर बघितले, तर मत्तयकुरू सुवर्तमान याचा 28 अध्याय आणि 19 वचनामध्ये सुद्धा तो काय म्हणत आहे, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. आता ही सुद्धा आज्ञा प्रभूशू ख्रिस्ताने फक्त पाळकांना किंवा बिशपांना किंवा सुवार्तिकांना किंवा मिशनऱ्यांना दिलेले नाही, तिथं कंसामध्ये कुठेही काही लिहिलेलं नाही, त्या सर्व विश्वासणाऱ्यांसाठी त्यांनी ही आज्ञा दिलेली आहे. कारण तो तिथं म्हणत आहे, तेव्हा तुम्ही जाऊन, तुम्ही म्हणजे कोण, माझ्यावरती विश्वास ठेवणारे जेवढे लहान थोर स्त्री पुरुष लहान मुलं असतील, त्या सगळ्यांनी जाऊन सुवार्ता सांगितली पाहिजे. 19 वचन नीट वाचा, मत्तय 28:19, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोका शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, जे काही मी तुम्हाला आज्ञा पेले ते सर्व त्यास पाळावे शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर राहील. प्रभू श्रीख्रिस्ताची ही आज्ञा आहे प्रियांनो, आणि ती सर्व लोकांना दिलेली आहे. फक्त पाळकानेच किंवा सुवार्तिकानेच ती आज्ञा पाळायची असं नाही, तर तुम्ही जे विश्वासणारा सुद्धा आहात, तुमचा जर प्रभू श्रीख्रिस्त पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा झालेला आहे, तर प्रियांनो ही तुम्हाला सुद्धा आज्ञा दिलेली आहे. आणि म्हणून आज्ञेचं पालन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि फिलिपाने ती केलेली आहे. पुढे जाऊन आपण 30 वचनामध्ये काय वाचत आहे, फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशय संदेष्टांचा ग्रंथ वाचताना ऐकले. धावत तो गेलेला आहे त्या रथाच्या मागे, म्हणजे किती जोरात तो गेला असेल बघा, विचार करा, त्याने कुठलीही पर्वा केलेली नाही. ओसाड प्रदेश आहे, धूळ असेल, गरम त्या ठिकाणी वारं वाहत आहे आणि त्या वाळवंटासारख्या प्रदेशामधून तो ओसाडी भागामधून तो पळत आहे. आणि तिथं म्हटलेलं आहे की फिलिप धावत गेला आणि त्याला यशया संदेष्टांचा ग्रंथ वाचताना ऐकले. तो धावत गेला आणि धावत धावत त्याला ऐकायला येत आहे की हा जो कुशी शंट आहे तो आतमध्ये बसलेला आहे. त्यावेळेला त्याला दिसलं की याच्यामध्ये कोण बसलेलं आहे, त्याला तोपर्यंत माहीत नाही याच्यामध्ये कोण आहे, कोण आपल्याला, त्याला कदाचित भीतीसुद्धा वाटायला पाहिजे होती, पण तसं काही झालं नाही की एखाद्याच्या मागे आपण धावत आहोत म्हणून.
हे आजच्या काळामध्ये एखाद्या मोठ्या श्रीमंत माणसाच्या गाडीमागे जरी म्हटलं आपण की बाबा जा त्या गाडीच्या मागे धावत जाणे त्याला थांबव, तर आपल्याला धावणं प्रियांनो फार सोपं नाही येते. इथं तर हा रथ आहे आणि तिथं गेल्यानंतर फिलिपला काय पाहायला मिळत आहे, तो म्हणत आहे तिथं तो धावत गेला व यशाचं यशासंदेशाचं ग्रंथ वाचताना ऐकले, त्यावर तो म्हणाला आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय. धावता धावतच फिलिप त्याला विचारत आहे आपण जे वाचत आहात ते तुम्हाला समजत आहे काय. असं विचारणं सुद्धा फारच कठीण आहे नाही का, एखाद्याच्या मागं धावत जायचं आणि तो काय करतोय कृती करून. आजच्या काळामधले लोक असतील तर ते म्हणतील तुला काय करायचं आहे, मी वाचेल नाही तर नाही वाचेल, तू तुझं जा. पण तिथं तसं झालं नाही, देवाच्या आत्मेची इच्छा होती, देवाच्या आत्मेचं कार्य होतं, देवाच्या आत्मेने त्याला पाठवलं होतं आणि म्हणून फिलिपसुद्धा धैर्याने तिथं गेलेला आहे, सर्व काही विचार बाजूला ठेवून. आणि त्याने प्रश्न विचारलेला आहे आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय. प्रियांनो प्रश्न विचारून समोरच्या माणसाला बोलकं करायचं असतं. प्रश्न विचारून आपण त्या समोरच्या माणसाला सुवार्ता कशी त्या ठिकाणी सांगावी हे सुद्धा कौशल्य देवाच्या आत्म्याद्वारे प्रियांना आपल्याला मिळत आहे. मला माहीत आहे की एकदा ज्यावेळेला आम्ही अलाहाबादवरून सुट्टीसाठी येत असायचो त्यावेळेला आमच्याबरोबर दुसरे पण काही मुलं मुली प्रवास करायचे, म्हणजे आमच्याबरोबर शिकणारे लोक आहेत, तर ट्रेनमध्ये दोन दोन दिवस प्रवास करावा लागायचा. आणि मग दोन दोन दिवस प्रवास करताना आता शेजाऱ्यांबरोबर कसं बोलायचं काय बोलायचं त्यांच्या त्यांच्या गप्पा चालायच्या, पण आपल्याला तर सुवार्ता सांगायची आहे. आणि मग एक व्यक्ती काय करायचा, कोरा कागद घ्यायचा, पेन्सिल घ्यायचा आणि एक चित्र काढायला सुरुवात करायचं. थोडीशी चित्र काढले की परत तो ज्याला आपण खोडरबर म्हणतो इरेझर घेतो आणि तो पुसून टाकतो आणि परत एकदा चित्र काढायला लागतो, परत एकदा पुसून टाकतो खोडून टाकतो. ते शेजारची जी दोघं माणसं त्याच्या भोवती बसलेले असतात ते सारखं बघत असतात हा काहीतरी पेन्सिलने काढत आहे. आणि परत शेवटी कोणीतरी एक जण समोरचा व्यक्ती इकडचा उजवीकडचा डावीकडचा कोणीतरी विचारतं तुला काय काढायचं आहे नक्की, तू का सारखं पुसत आहे. आणि मग ती व्यक्ती सांगायला सुरुवात की मी एक चांगलं चित्र काढण्याचा प्रयत्न करते पण माझ्या मनासारखं चित्र येत नाही. आणि हळूवार रीतीने लगेचच त्याच्यातून सुवार्ता सांगायला सुरुवात करायची आणि मग लोकांचं लक्ष जे आहे त्या सर्व बोगीमध्ये बसलेले असतात ते लगेच ऐकायला लागतात तिथं. आणि मग प्रवासाचा वेळ जो दिवस कसा जातो, लोक प्रश्न विचारतात आणि मग अशा रीतीने फिलिपने सुद्धा इथं केलेलं आहे. आज वेगवेगळी माध्यम आहेत प्रियांनो की ज्यांना परमेश्वराचं वचन सांगता येईल अशी वेगवेगळ्या माध्यमातून आपण खरं तर सुवार्ता सांगू शकतो. बुधवारच्या दिवशी प्रियांनो आपण सुद्धा लिंक पाठवत असतो, बायबल स्टडीची लिंक आहे, ती कशासाठी पाठवत असतो आपण की लोकांचे प्रश्न काय आहेत, बायबलच्या संदर्भामध्ये काही प्रश्न आहेत, त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचे काही प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. या भागामध्ये फिलिपाने त्याला विचारलेलं आहे पण उत्तर काय मिळालेलं आहे, 31 वचनामध्ये त्याने म्हटले कोणी मार्ग दाखवल्याखेरीस मला कसे समजणार. त्या शंठाने उत्तर दिलेलं आहे की मला मार्ग दाखवल्याखेरीज मला कसं समजणार, म्हणजे कुणीतरी मला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, मला जर कुणी मार्गदर्शन केलं तर मला ते समजणार आहे काय वाचत आहे. म्हणजे त्याला तो नुसता वाचत होता. एक गोष्ट लक्षात घ्या, हा कुशी राणी जी आहे तिचा तो मोठा अधिकारी आहे, तो सर्व भंडार त्याच्या हातामध्ये आहे आणि ह्या भंडारामधून कोणत्या गोष्टी गेलेल्या आहेत कमी झालेल्या आहेत त्याचा हिशोब करत बसला नाही, परंतु त्याने यश संदेशाचा जो ग्रंथ आहे त्याने वाचायला घेतलेला आहे. आणि म्हणून फिलिप जो आहे तो त्याला विचारत आहे. खरं तर म्हणजे फिलिपच्या बाजूने जर बघितलं तर पहिलं देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेत तो चालला आणि त्याने त्याचा रथसुद्धा गाठलेला आहे आणि आता मात्र तो यश संदेशाचा ग्रंथ वाचत आहे हे त्याला जेव्हा समजलं त्याने प्रश्न विचारला की तुम्ही काय वाचत आहात हे तुम्हाला समजते काय. फिलिपाने पुढे जाऊन आपण पाहतो की त्याचा जो शास्त्रभाग चालला होता किंवा संदेशाचा ग्रंथ तो वाचत होता त्याच्याबद्दलसुद्धा त्याने त्याला समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे जिथे यशय संदेशाचा ग्रंथ तो वाचत असताना चालला होता तिथून पुढे त्याने त्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. एक गोष्ट फार महत्त्वाची आज तुम्हाला आणि मला, ती म्हणजे की लोकांना सुवार्ता सांगत असताना ते ज्या ठिकाणी आहेत किंवा त्यांची स्थिती जशी आहे
तिथून त्या स्थितीमधून त्यांना सुवार्थ सांगणं खरं तर फार गरजेचं आहे. आपण कधीकधी आपल्या मनाप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे आपण सुवार्थ त्यांना सांगत असतो, परंतु ते लोक कुठं आहेत तिथून कुठंतरी त्यांना सुवार्थ सांगायला पाहिजे. आणि फिलिपने सुद्धा तसंच केलेलं आहे. त्याने फार मागे तो गेला नाही, तो फार पुढेसुद्धा गेला नाही, पण त्याने काय केलेलं आहे, यशया संदेशाचा ग्रंथ जो आहे तो त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच रीतीने जर आपण प्रेषितांचे कृत्य याच भागामध्ये पुढे जाऊन जर आपण बघितलं 17वा अध्याय, आणि तिथं पाऊलसुद्धा काय करत आहे, पाऊल हा एथेन नावाचं जे शहर आहे त्या शहरामध्ये तो गेलेला आहे. आणि एथेन शहरामध्ये गेल्यानंतर तिथे बऱ्याच रोमन देवतांची मूर्त्या होत्या आणि त्या सगळ्या देवतांची पूजा चाललेली होती. पण एक अशी जागा होती की तिथं मूर्ती नव्हती, परंतु त्या मूर्ती त्या जागा मूर्ती नसलेल्या जागेची सुद्धा उपासना चालली होती. आणि ते बघितल्यानंतर पाऊलसुद्धा काय म्हणते, जर तुम्ही काढलेत प्रेषितांचे कृत्य याचा 17वा अध्याय आणि 22 वचनापासून मी वाचत आहे, तेव्हा पाऊल अग्रिपकाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो एथेनकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते, कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना अज्ञात देवाला ही अक्षरी लिहिलेली वेदी मला आढळली, ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. म्हणजे तिथं एक अशी जागा होती, वेदी होती, की तिथं लिहिलेलं होतं अज्ञात देवाला. म्हणजे रोमन सुद्धा लोक होते, जसं आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये बरेचसे देवदेविता दिसतात भारतामध्ये, तशाच रीतीने रोमन लोकांमध्ये सुद्धा बऱ्याच देव आणि देवता आहेत आणि त्या सगळ्याची ते उपासना करायचे. पण न जाणो कदाचित आपण त्या देवाची उपासना करत नाही असा एक कुठला तरी देव असेल जगामध्ये, तर तो आपल्यावरती क्रोधाविष्ट होऊ नये म्हणून त्याची मूर्ती आपल्याला माहीत नाही, तो दिसतो कसा माहीत नाही, पण तिथं त्यांनी लिहिलेलं होतं की अज्ञात देवाला ती जागा समर्पित, ती वेदी समर्पित आहे. पाऊल त्याचा चान्स घेतो आणि तो काय म्हणत आहे की अज्ञात देवाला ही अक्षरी लिहिलेली वेदी मला आढळली, त्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हाला आता जाहीर करतो. म्हणजे पाऊल त्या गोष्टीचा उपयोग करून घेतो आणि त्यांना प्रभूशू ख्रिस्ताची सुवार्थ सांगतो. मनुष्य जिथं आहे तिथून सुरुवात करा, त्यांची परिस्थिती जशी आहे तिथून प्रियांना तुम्ही सुरुवात करा. आज कॅथलिक लोक जे आहेत जागोजागी ते जिथं जातात त्यांचे फादर जेव्हा जातात तिथं ते दगडाची ती एक मोठी वेदीसारखंच ते बांधतात आणि आतमध्ये मरियाबाईचा पुतळा ठेवतात. बऱ्याचशा ठिकाणी आपल्या पांढरी पुलाकडे जाताना सुद्धा एक छोटंसं चर्च म्हणून तिथं दिसतं, बिल्डिंग दिसते एक छोटीची, आणि तिथं लिहिलेलं आहे येशू बाळाचं मंदिर. येशू बाळ अजूनही त्यांच्यासाठी बाळच येतो. आणि मग ते गव्हाणीमध्ये बाळ ठेवलेलं आहे, मरियाबाई तिथं आहे. पण एक प्रचलित चित्र आपल्याला दिसून येत आहे रोमन कॅथलिक लोकांमध्ये, ते म्हणजे म्हणतात ते बाई दाखवली आणि लहान बाळ तिच्या हातामध्ये, मरिया आहे आणि लहान येशू आहे. तर मी एकदा असं वाचलं, खरं तर ते मला वाटतं एक फार मोठा चित्रकार जो आहे, मला वाटतं तो मायकल एंजेलो आहे का काय, की त्याने ते चित्र काढलं आहे. पण एका वेळेला मी अशी एक गोष्ट वाचली होती एका पुस्तकामध्ये, की काही मिशनरी फार जुन्या काळामध्ये युरोप कंट्रीमध्येच कुठंतरी मिशनरी सुवार्थ सांगत होते, आणि सुवार्थ सांगता सांगता कुठल्या तरी एखाद्या जंगलामध्ये ते गेले आणि तिथे त्या आदिवासी त्या भागातल्या आदिवासी लोकांना सुवार्थ सांगत असताना ती मूर्ती तिथं त्यांना आढळली. कोणती मूर्ती होती, ते आदिवासी लोक त्याची पूजा करत होते आणि तिला मरिया नाही म्हणत तर तिला कदाचित मडोना म्हणतात, मडोना अँड द इन्फॅन्ट जीजस असं इंग्लिशमध्ये म्हटलं गेलेलं आहे. तर त्या लोकां सुवार्थिकांनी काय मिशनरींनी काय केलं, त्यांना सांगितलं की ही जी तुम्ही बाईची उपासना करत आहात आणि लहान मूल आहे, आम्ही त्याची तुम्हाला सुवार्थ सांगतो की खरंच ही काय गोष्ट आहे. आणि त्यांनी ती सुवार्थ सांगितली आणि नंतर तिथून ती जी मूर्ती आहे किंवा ते जे चित्र आहे तिथून सगळ्या जगामध्ये मग रोमन कॅथलिक लोकांनी ते पसरवलं आणि मग आपल्याला दिसतं काही ठिकाणी की ती बाई आणि एक लहान बाळ आहे.
म्हणजे खरं तर त्यांनी त्याचा उपयोग करून सुवार्ता सांगितली, मी तसं म्हणत नाही आपण करावं म्हणून, पण आज जी काय मूर्ती म्हणून कॅथलिक वापरत आहेत ती तशा प्रकारची खरं तर नाही आहे. फिलिपांनी पहिली गोष्ट आपण म्हणत आहोत की देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन घेऊन त्याने त्याचं पालनसुद्धा केलेलं आहे. फिलिपने ज्या ठिकाणी शंठ वाचत होता तिथूनच त्याने सुरुवात केलेली, यशाच्या पुस्तकापासून त्याने त्याला समजावून सांगण्याची सुरुवात केली. आणि मग त्याच्यामध्येच तिसरी गोष्ट मी सांगत आहे की त्याने सांगत असताना विशेष करून 34 वचनामध्ये काय म्हटले, तेव्हा शंठाने फिलिपाला म्हटले, मला कृपा करून सांगा संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी. म्हणजे फिलिपने काय केलेलं आहे, त्याला यशा संदेष्टाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जी भविष्यवाणी आहे ती त्याने समजावून सांगितली, परंतु त्याला अजूनही हे माहीत नव्हतं, जरी तो येरुश्लेममध्ये जाऊन आला होता पण त्याला अजूनही ते माहीत नव्हतं की येशू ख्रिस्त हा जगामध्ये येऊन गेला आहे किंवा ज्याच्याबद्दल यशा संदेष्टाने लिहिलेलं आहे ते सर्व खरंच आत्ताच घडून गेलेलं आहे. आणि म्हणून फिलिप काय करतो आहे, त्याला सर्व प्रभू येशू ख्रिस्ताची जी भविष्यवाणी होती ती यशाच्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे, ती पूर्तता कशी झालेली आहे ते त्याने त्याला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी लोक जिथं आहेत, ज्या स्थितीला आहेत, तिथून सांगणं गरजेचं आहे. चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये प्रियांनो दोन वेगवेगळे कार्य, सेवा कार्य अजून आहेत, ते म्हणजे कम्पॅशनेट मिनिस्ट्री, दयार्थ सेवा, आणि दुसरं म्हणजे येशूचा चित्रपट लोकांना आपण दाखवतो. पण ह्या दोन्ही गोष्टी नॅझरीनमध्ये कशा आलेल्या आहेत की काही ठिकाणी सामाजिक लोकांच्या ज्या गरजा आहेत, एखाद्या भागामध्ये एखाद्या झोपडपट्टी असेल किंवा कुठली तरी भयंकर असे परिस्थितीमध्ये लोक असतील की त्यांना त्यांच्या गरजासुद्धा, दैनंदिन गरजासुद्धा भागवल्या जात नाही, तर दयार्थ सेवा तिथे जाते आणि त्यांच्या गरजा, त्यांना काय लागत आहेत काय नाही ते देते, आणि मग त्यांच्या मागून येशू ख्रिस्ताचा चित्रपट त्यांना दाखवत असते. काही ठिकाणी येशू ख्रिस्ताचा चित्रपट जातो, त्यांना सुवार्ता डायरेक्ट सांगतो आणि मग तिथल्या गरजा समजून येतात, मग दयार्थ सेवा तिथं जाते आणि त्यांना मदत करते. खरं तर चर्च ऑफ द नॅझरीनचं हे दोन सेवा कार्य अशा रीतीने खरं सुरू झाले होते. आणि त्याच रीतीने वर्ल्ड विजन आपण ज्याला म्हणतो, एक मोठी संस्था आहे, समाज कार्य करत आहे, त्याची सुरुवातसुद्धा खरं तर दयार्थ सेवा करण्यासाठीच होती, लोकांच्या गरजा भागवण्यासाठी, पण सुवार्तासुद्धा सांगणं गरजेचं होतं. पण आज वर्ल्ड विजनचे काही लोक आहेत ते फक्त आपल्याला दिसून येत आहेत की ते सामाजिक कार्यच, सोशल वर्कमध्येच ते फार पुढे गेलेले आहेत. आज पाळकिनबाईंनीसुद्धा एक व्हॉट्सअप ग्रुप सुरू केलेला आहे, हिला नारी म्हणावे म्हणून. आणि मग त्याच्यामध्ये काही ख्रिस्ती स्त्रिया आहेत आणि मग काही ख्रिस्तीतर स्त्रिया आहेत, पण त्यांना सुवार्ता आपल्याला सांगायची आहे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की रोज एक एक माहिती त्या स्त्रियांना द्यायची, कुठली त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा किंवा मुलांकडे लक्ष कसं द्यायचं याच्याबद्दल आहे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष कसं द्यायचं हे पण त्यांना आपण रोज सांगत आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जी आहे ती सुद्धा आपण त्यांना त्या माध्यमाद्वारे सांगत आहोत. तर कसंही करून लोक जिथं आहे तिथून आपल्याला कार्य पुढे सुरू करायचं आहे. अशा रीतीने फिलिपने सुद्धा काय केलेलं आहे, या कुशी जो शंठ आहे याला सुवार्ता सांगण्यात आलेली आहे. एक मराठीमध्ये मी ज्यावेळेला प्रभूमध्ये नवीन आलो त्यावेळेला एक पुस्तक वाचलं होतं, ते म्हणजे वैदिक शास्त्राची परिपूर्ती, वैदिक शास्त्राची परिपूर्ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, आचार्य दयाप्रकाश यांनी ते लिहिलेलं एक पुस्तक आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये वेद आणि पुराण आणि शास्त्रांमध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणजे जे काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये घडलेलं आहे, आपल्याला जे शुभवर्तमान जसं सांगत आहे, त्या सगळ्या गोष्टी खरं तर वैदिक धर्मामध्ये पापांची क्षमा कशी व्हावी, तो कसा आपल्याला पापांची क्षमा देऊ शकतो, त्यांच्या पुराणांमध्ये त्यांच्या वेदांमध्ये सुद्धा तिथं लिहिलेलं आहे, त्याचे रेफरन्सेस सुद्धा दिलेले आहेत. आहेत त्या ठिकाणाहून त्यांना ती पूर्तता कशी झालेली आहे त्याबद्दल त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. ज्यावेळेला प्रियांनो आपल्याला बायबलचे प्रश्न असतात त्यावेळेला मागे राहू नका, कचरू नका. आपण मुळात बायबलच नीट वाचलं नसल्यामुळे किंवा पवित्र शास्त्रच आपल्याला नीट वाचून न झाल्यामुळे
सुवार्ता सांगण्याचं धाडस आपल्याला प्रयत्न होत नाही. बऱ्याचशा ख्रिस्ती लोकांचा प्रॉब्लेम आज तो झालेला आहे, कारण त्यांनी जर काही विचारलं तर आम्ही कुठं वाढायचं, नक्की शुभवर्तनामध्ये सुद्धा कुठली गोष्ट कुठं लिहिलेली आहे हे समजण्यासाठी ते म्हणतात की आम्हाला गोंधळून जातो. म्हणून मी तुम्हाला विनंती करत आहे, पवित्र शास्त्र कमीत कमी सुरुवात जर अजूनपर्यंत तुम्ही वाचलं नसेल तर शुभवर्तमान तरी वाचायला सुरुवात करा. मत्तय, मार्क, लूक, योहान इथून सातत्याने वाचायला सुरुवात करा आणि मग तुम्हाला समजेल की खरंच प्रभू श्री ख्रिस्ताच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत. पवित्र शास्त्र जोपर्यंत आपण वाचत नाही आपल्याला सुवार्ता सांगण्याचं धाडस होणार नाही. आणि मागे सरू नका, लाज वाटू देऊ नका, कमीपणा समजू नका की आपल्याला माहीत नाही, समजत नाही, आपण कसं काय विचारायला पाहिजे. हा शंटसुद्धा म्हणत आहे की कोणी मला मार्ग दाखवल्याशिवाय मला कसे समजणार. म्हणजे तो यहुदी धर्माचं पालन करत आहे, परंतु तो वाचत असताना ते सुद्धा त्याला नीट समजत नव्हतं आणि पवित्र आत्म्याने फिलिपला तिथं पाठवलेलं आहे. मला चांगलं आठवतं, ज्यावेळेला मी मला वाटतं 15-14 वर्षाचा असेल, त्यावेळेला मला वडिलांनी पाठवलं होतं नसरपूरला, ही तरुणांची एक सभा होती आणि त्या सभेमध्ये पाठवलं. आणि मग मी त्या सभेला बाकी सगळे माझे कपडे लागत आहेत, काय लागत आहेत, आठवड्याभराची काहीतरी तिथं तो कॅम्प होता तरुणांचा. आणि माझ्या आजोबांचं एक पवित्र शास्त्र होतं, जुनं बायबल होतं, चांगलं जाड बायबल होतं, ते लेदर कव्हर होता त्याला ओरिजिनल, आणि 1958 सालातलं काहीतरी ते बायबल होतं त्याच्यावर. आणि ते घेऊन मी गेलो आणि संध्याकाळची सभा सुरू झाली. माझ्या आजोबा होतेले दुसरे तरुणसुद्धा बसले होते आणि ज्यावेळेला ते प्रचारक करणारे प्रचारक होते, त्यांनी काही रेफरन्सेस सांगितले तर मला तर मी अनुक्रमणिकाच काढायचो आणि अनुक्रमणिकामध्ये बघायचो आणि मग पान काढायचो आणि मग माझे शेजारी बसलेले लोक बघायचे आणि म्हणायचे तुला बायबलच जर एवढं माहीत नव्हतं तर कशाला आणलंस तू बाबा. आणि मला खूप वाईट वाटलं त्यावेळेला की मला बायबलचे पुस्तकसुद्धा सापडत नाही. म्हणजे नवीन करातलं पुस्तक असेल तर मी जुन्या करामध्ये शोधायचो आणि नाही सापडलं तर अनुक्रमणे का बघायचं. अशी स्थिती माझी होती त्यावेळेला, कारण मी प्रभूमध्ये नवीनच होतो, मला माहीतच नव्हतं, मी प्रभूचा स्वीकारही केला नव्हता. त्या नसरापूरच्या तरुणांच्या सभेमध्ये माझं स्वतःचं मी समर्पण केलं आणि त्यावेळेला पहिल्यांदा प्रभूची भेट खरं तर मला झाली. तिथून मला समजायला लागले की काय आहे. आणि मग अशी परिस्थिती झाल्यामुळे मी तेव्हापासून पवित्र शास्त्र जरा गांभीर्यानेच ते वाचायला लागलो. अशी कदाचित परिस्थिती तुमचीसुद्धा असू शकेल की तुम्ही पवित्र शास्त्रालासुद्धा नीट अजून बघितलं नसेल की कोणतं पुस्तक कोणत्या भागामध्ये येत आहे. अशी जर स्थिती असेल तर प्रयत्न तुमच्याकडून सुवार्ता खरंच कधीच सांगितली जाणार नाही. आपल्याला आपलं जे वचन आहे ते आधी अवगत करणं गरजेचं आहे. आणि काही लोकांना असं वाटतं की नाही नवीन करारच, कधी कधी पूर्वी मी बघायचो चर्चमध्ये येताना काही ख्रिस्ती लोक आहेत ते फक्त नवीन करारच घेऊन जातात, ते म्हणतात जुना करार जुना झालेला आहे. तसं नाही, देवाचं पवित्र वचन पूर्ण बायबल त्याला कधी म्हटलं जातं, ज्यावेळेला जुना करार नवीन करार दोन्ही असतो त्या दोन्हीमधून स्टिरिओटाईप ज्याला आपण म्हणत आहोत की परमेश्वराचं वचन जुन्या करारातून बोलतं नवीन करारातून बोलत आहे, ते प्रियांनो समजून घेणं फार गरजेचं आहे. आज लोक वेगवेगळ्या रीतीने तुम्हाला फसवतील, नाहीतर ख्रिस्ती जरी असलात तरी तुम्हाला फसवतील. प्रभू श्री ख्रिस्ताने सुद्धा सांगितलेलं आहे चांगले लोकसुद्धा फसवले जातील, भुलवले जातील अशी वेळ येणार आहे. आणि कालच मी व्हॉट्सॲपवरती एक क्लिप पाहिली होती की तिथं ज्याला द चर्च ऑफ अल्माइटी गॉड चायनावरून एक असा आता ख्रिस्ती चर्च आलेला आहे की ते म्हणत आहेत प्रभू श्री ख्रिस्ताने क्षमा करा, प्रभू श्री ख्रिस्ताने परत एकदा एका स्त्रीच्या रूपाने आता अवतार घेतलेला आहे आणि ती चायनामध्ये तिने येशू ख्रिस्ताने जन्म घेतलेला आहे. आणि ती संस्था जी आहे खरं तर चायनामध्ये बंद करण्यात आलेली, बॅन करण्यात आली, पण नागालँड, मणिपूर या भागामध्ये ती सक्रिय झाली आणि आता इंटरनेट आणि व्हॉट्सॲपच्या द्वारे भारतातल्या तरुणांमध्ये आणि स्त्रियांमध्ये ती आता वाढत चाललेली आहे. खोटे शिक्षक आहेत ते. का त्याला खोटे शिक्षक आहे? कारण येशू ख्रिस्त आता बाईचं रूप घेऊन चायनामध्ये जन्म घेतलेला आहे अशी ती संस्था सांगत आहे. त्या संस्थेबद्दल बरंच काही TV वरतीसुद्धा आपल्याला कदाचित पाहायला मिळणार नाही, पण फेसबुक म्हणा, सोशल मीडिया आहे, तिथून असे लोक तुम्हाला भुलू शकतात. देवाची स्तुती असो, हा जो शंठ आहे कुशी शंठ याला चांगलं मार्गदर्शन मिळालं. लगेचच फिलिपाने त्याला समजावून सांगितलं आणि ते त्याला इतकं चांगलं समजलेलं आहे की पुढे वचनामध्ये ज्यावेळेला आपण वाचतो 35 वचन, फिलिपने त्याला यशाच्या ग्रंथापासून प्रभू श्री ख्रिस्ताच्या
पुनरुत्थानापर्यंत आणि स्वर्गारोहणापर्यंत सर्व काही त्याला व्यवस्थित सांगितल्यानंतर 35 वचनामध्ये म्हटलेले आहे तेव्हा फिलिपाने बोलवायस आरंभ केला व ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयी सुवार्ता त्याला सांगितली 36 वचन मग वाटेने जात असताना ते पाणवठ्याजवळ आले म्हणजे सुवार्ता सांगत असताना त्या रथामधून ते किती अंतर पार गेले ज्यावेळेला तो भेटला त्यावेळेला तो ओसाड प्रदेश होता आता ओसाड प्रदेश ओलांडून फिलिप कितीतरी पुढे गेलेला आहे की एका पाणवठ्याजवळ म्हणजे पाणी साचलेलं होतं त्या ठिकाणी ते थांबलेले आहेत काय झालंय 36 वचन मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले तेव्हा शंठ म्हणाला पहा हे पाणी मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे मी विश्वास ठेवलेला आहे मी पापांची क्षमा केलेली आहे संदेशांचा ग्रंथ आता मला चांगला समजलेला आहे आणि मी आता बाप्तिस्मा घ्यायला तयार आहे पहा हे पाणी काय हरकत आहे आणि मग काय झालं 38 वचनामध्ये तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले आणि फिलिप व शंठ असे दोघे पाण्यात उतरले दोघेही पाण्यामध्ये उतरले हा एक रेफरन्स आहे काही लोक म्हणतात की बाप्तिस्म शिंपडून व्हायला पाहिजे आता मला त्याच्यात जायचं नाही आहे पण इथं मात्र पाण्यामध्ये उतरले म्हटले ते पाणी घेऊन फिलिपाने त्याच्या डोक्यावर थापलं नाही किंवा शिंपडलं नाही आहे मला त्याच्यावर वाद घालायचा नाही वाद महत्त्वाचा हा आहे की ते पाण्यामध्ये उतरले आणि त्याला बाप्तिस्मा दिला त्याचा पश्चाताप झाला महत्त्वाचा मुद्दा चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये आपण शिंपडून झालेले बाप्तिस्मे जर घेतलेले लोक आहेत तर त्यांचा स्वीकार आपण करतो पण आपण ती प्रॅक्टिस ठेवत नाही की नाही आम्ही शिंपडून तुम्हाला बाप्तिस्मा देऊ मुळात आपण पाण्यात बुडून बाप्तिस्मा देत असतो कारण प्रभू श्री ख्रिस्ताचा देखील पाण्यामध्ये यार्दन नदीमध्ये पाण्यामध्ये बुडून त्याचा बाप्तिस्मा झाला इथंसुद्धा ते पाण्यामध्ये उतरले त्याचा बाप्तिस्मा झाला आणि 39 वचन मग ते पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा शंठाच्या दृष्टीस पडला नाही बाप्तिस्मा झाला आणि ताबडतोब देवाच्या आत्मेने फिलिपाला तिथून गायब केलेला आहे किती सुंदर गोष्ट आहे प्रियात या शंठाने ही सुवार्ता ऐकली विश्वास ठेवला बाप्तिस्मा झाला आणि पुढे वचनामध्ये काय म्हटलेले प्रियानो 40 वचनामध्ये काय म्हटले पुन्हा 39 पुन्हा तो शंट दृष्टीस पडल्याने नंतर तो आपल्या वाट्याने हर्ष करीत चालला आनंद करीत तो गेला आणि नक्कीच त्याच्यामुळे इथोपियामध्ये कुशी भागामध्ये त्याने त्या लोकांना तिथल्या सर्व लोकांना प्रभू श्री ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली मी इंटरनेटवरती पाहत होतो की इथोपियामध्ये सुवार्ता कधी गेली नंतर तर तिथं त्यांनी पहिला रेफरन्स हा दिलेला आहे की फिलिपाने त्या शंठाला बाप्तिस्मा दिला आहे तिथून तर सुरुवात झाली होती पण इथोपियामध्ये परत एकदा मिशनरी नंतर पाठवण्याची गरज आली तर कधी चौथ्या शतकामध्येच इथोपियामध्ये सुद्धा मिशनरी पाठवण्यात आले होते आणि त्यांनी पुढं नंतर सेवाकार्य सुरू केले आणि इथोपिया जो आहे तो सुदान प्रदेशाच्या जवळ आफ्रिकेच्या भागामध्ये तो मोडला जात आहे माझा सांगायचं उद्देश काय आहे प्रियानो की जसं या शंठाने विश्वास ठेवला आणि लगेच ताबडतोब कृती केली बाप्तिस्मा घेतला कशामुळे तर फिलिपाचं हे कार्य एक मिशनरी म्हणून दुसऱ्या राज्यातल्या माणसाला सुवार्ता सांगितली त्याने आत्तापर्यंत ह्या बाकीच्या 12 शिष्यांपैकी कोणी अजून गेलं नव्हतं हो नंतरच्या काळामध्ये पाऊल सर्वत्र आशिया भागामध्ये नंतर तो गेला आणि मग तो मिशनरी म्हणून गणला गेला पण सगळ्यात पहिला मिशनरी खरं तर हा आहे मग आपण खरं तर नवव्या अध्यायामध्ये आल्यानंतर अजून शौलाचा पालट व्हायचं आहे पुढच्या वेळेला आपण पाहणार आहोत की शौलाचं परिवर्तन कसं झालं तर पाऊल कसं झालं पण तोपर्यंत हा शंठ त्याच्या भागामध्ये गेला आणि त्याने सुवार्ता देखील सांगितलेली आहे पहिला हा फिलिप पहिला सुवार्तिक आणि पहिला मिशनरी हा शंठसुद्धा इथोपियामधला पहिला व्यक्ती होता की तो सुवार्ता घेऊन गेलेला आहे प्रभू श्री ख्रिस्ताची कार्य देवापाचं कार्य फार अद्भुत आहे प्रिया पुनरुत्थानाची वार्ता जी आहे ती कुठल्या 12 शिष्यांना आधी नाही समजली कोणाला समजली तर एका स्त्रीला मरिया मग्दली ही त्या ठिकाणी गेली आणि तिने येऊन शिष्यांना सांगितलं की प्रभू उठलेला आहे त्याचं शरीर तिथं नाही अद्भुत कार्य आहे प्रिया आज 12 शिष्यांपैकी हा पहिला मिशनरी हा पहिला सुवार्तिक आणि पहिला मिशनरी फिलिप आहे त्या 12 पैकी एक
भारतामध्ये आला प्रियालो तो भारतातला पहिला मिशनरी तो म्हणजे कोण तर थोमा. तो दक्षिण भागामध्ये आला आणि दक्षिण भागामध्ये त्याने सुवार्ता त्या ठिकाणी सांगितली केरलामध्ये आणि तो वरतीसुद्धा उत्तर भारताकडे आला. एक दुसरी त्याच्यामध्ये प्रियानो कहाणी अशी पण आहे की बर्थलमयसुद्धा हा कोंकण भागामध्ये आला म्हणजे मुंबईपासून खालच्या भागामध्ये कोंकण भागामध्ये बर्थलमय आला आणि त्यानेसुद्धा सुवार्ता प्रसार त्या ठिकाणी केला आणि ज्याला आपण मुंबईजवळ जे कल्याण म्हणतो त्या कल्याणमध्ये बर्थलमयने मासे धरणारे जे लोक आहेत कोळी लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सुवार्ता केली. तिथं एक चर्चसुद्धा तिथं उभारण्यात आलं बिल्डिंग उभारण्यात आली होती आणि मग नंतर कालांतराने त्याचे नाश करण्यात आले. म्हणजे 12 पैकी पहिला सुवार्तिक आणि मिशनरी म्हणून फिलिप आहे. भारतामध्ये जर पहिला कोण आला असेल तर तो थोमा आहे आणि बर्थलमय आहे. कालांतराने मग नंतर भारतामध्ये कोण आलं प्रभू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी? थोमाने तर त्या भागामध्ये सुवार्ता सांगून भारतामध्ये ख्रिस्ती लोक होते. पण नंतर जवळपास 16व्या शतकापर्यंत भारतामध्ये कोणीच आलं नाही. मी ज्यावेळेला अभ्यास पाहिलेला आहे त्या अभ्यासामधून मग मला समजलं की भारतामध्ये रोमन कॅथलिक मिशनरी जे आहेत किंवा रोमन कॅथलिक लोकांनी मिशनरी पाठवले त्यांना जेस्यूट म्हटलेलं आहे. जेस्यूट म्हणजे काय? फादर लोकांचाच एक गट आहे, समूह आहे आणि तो सेंट इग्निशियस लॉयला, लॉयलामधला सेंट इग्निशियस इटालियनमधून आलेले हे लोक आहेत. त्यांनी मिशनरी म्हणून सेंट फ्रान्सिस झेवियर की ज्याची आपण म्हणतो बॉडी जी आहे गोव्याला ठेवलेली आहे तो भारतामधला पहिला मिशनरी म्हणून रोमन कॅथलिक मिशनरी म्हणून तो आला होता आणि तो गोव्यामध्ये आला आणि त्याने 1542 खरं तर सेवा कार्य सुरू केलं. ज्यावेळेला हा आला त्याने फार चांगलं सामाजिक कार्यसुद्धा केलं. त्याच्यापैकी असं म्हटलेलं आहे की त्यांनी फळझाडं काही आणली कुठून, इटलीवरून आणले, काही दुसऱ्या देशातून आणले. त्यापैकी काजू ज्याला म्हणतो आपण की काजू सर्रास गोव्यामध्ये मिळतो हे खरं तर ह्या सेंट फ्रान्सिस जो मिशनरी आहे जसिट मिशनरी त्याने काजू आणला. त्याने त्यानंतर अननस आणलेला आहे. भारतामध्ये तोपर्यंत बटाटा हा काय चीज आहे ते बटाटा माहीत नव्हतं. पेरू हा शब्दसुद्धा तिथून आलेला आहे. पेरू हा एक देश पण आहे, पेरू आलेला आहे. आणि मग असे काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत की 1575 आंबा जो आहे त्याची लागवड चांगल्या रीतीने किंवा कलम कसं बनवायचं ह्या फ्रान्सिस सेंट फ्रान्सिस झेवियर जो आहे त्याच्या काळापासून खरं तर गोव्यामध्ये सुरुवात झालेली आहे. सेक्रेड हार्ट नावाच्या शाळा आहेत, सेक्रेड हार्ट नावाच्या कॉलेजेस आहेत. आज त्या फ्रान्सिस झेवियर किंवा जेस्यूट मिशनद्वारे त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. मुंबईमध्ये आणि कलकत्त्यामध्ये 2 कॉलेजेस प्रख्यात आहेत. सेंट झेवियर कॉलेज मुंबईमध्ये सुद्धा आहे आणि कलकत्त्यामध्ये आहे. हे कुठून आलेले आहेत? या मिशनरी काळातल्या लोकांनी सुरू केलेले आहे. आणि एक इतिहास मी पाहत होतो की हे 1575 आसपास सगळे घडलेले आहेत. 1667 कोंकणी भाषेमध्ये नवीन कराराचे काही प्रती त्यावेळेला तयार होत्या. नवीन कराराचे काही पुस्तकं जे आहेत ते कोंकणी भाषेमध्ये तयार होते 1667 सुद्धा. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की हे कॅथलिक मिशनरी होते. पण नंतरच्या काळामध्ये 1793 प्रॉटेस्टंट मिशनरी आले. हे कॅथलिक मिशनरी होते फ्रान्सिस झेवियरने. प्रॉटेस्टंट मिशनरीमध्ये कोण होते? डॉक्टर विलियम कॅरी होते की जे बंगालला आले. खरं तर मुळात ते मुंबईला आले होते त्यांच्या जहाजाने. ब्रिटिशांचं राज्य होतं सर्व भारतामध्ये मुंबईमध्ये सुद्धा. ब्रिटिशांनी त्यांना हकलून दिलं. ते म्हणाले सुवार्ता सांगितली तर इथले लोक शहाणे होतील आणि आम्हाला जो व्यापार त्यांच्याबरोबर करायचा तो करता येणार नाही म्हणून त्याला हकललं. डॉक्टर विलियम कॅरी इंग्लंडला जातो म्हणून तिथून निघाले परत. त्यांना पायसुद्धा बंदरावरती ठेवू दिला नाही. त्यांचं बोट घे ते दक्षिण भारतातून क्रॉस करत ते बंगालमध्ये गेले आणि बंगालमध्ये डॅनिश कंपनी होती तिथं त्यांनी त्यांना जागा दिली. त्यांनी सांगितलं म्हणजे डॅनिश लोक ब्रिटिशांचे वेगळे आहेत. त्यांनी जागा दिली आणि तिथं त्यांनी कार्य सुरू केलं आणि
विलियम कॅरी यांनी वेगवेगळ्या रीतीने भाषेमध्ये शुभ वर्तमान ट्रान्सलेट केले, अनुवाद त्यांनी केले आणि शेवटी 1834 श्रीरामपूर या भागामध्ये ते मरण पावले. त्यांची जी लायब्ररी आहे, मिशनरी म्हणून ते आले पण त्यांची पुस्तकांची अभ्यासाची जी लायब्ररी होती त्या लायब्ररीला विद्यापीठ म्हणून डेन्मार्कच्या राजाने फरमान देऊन टाकले, एक मोठं विद्यापीठ तयार करा आणि त्या विद्यापीठाची परीक्षा आम्हा पाळक लोकांना, भारतामधले जे पाळक आहेत त्यांना ती ऑथोराइज विद्यापीठ म्हणून धरलं जात आहे. माझा सांगायचा मुद्दा काय, फिलिप हा पहिला सुवर्तिक, फिलिप हा पहिला मिशनरी, हे मिशनरी कार्यानंतर पुढे कसं चालू राहिलं. आज वेगवेगळ्या रीतीने भारतामध्ये चर्च ऑफ द नॅझरीनसुद्धा मिशनरी, ज्या वेळेला इतिहास वाचतो तुम्हीसुद्धा वाचा, भारतामध्ये चर्च ऑफ द नॅझरीनचे मिशनरी आले होते फार वर्षांपूर्वी आणि 1908 मला वाटतं त्या सालापासूनच खरं तर मिशनरी पाठवण्याची त्यांनी तयारी केली होती. 1898 त्यांनी दर्शन पाहिलं होतं नॅझरीनच्या लोकांनी की आपण भारतामध्ये मिशनरी पाठवू आणि 1908 त्यांनी मिशनरी पाठवलेसुद्धा होते. नाशिकजवळ जे इगतपुरी नावाचं गाव आहे त्या भागामध्ये त्यांनी जमीनसुद्धा घेतली पण ते मिशनरी कालांतराने आजारी पडले आणि परत एकदा गेले आणि मग ती जमीनसुद्धा लोकांनी हडप करून टाकली आणि मग बऱ्याच वर्षानंतर परत एकदा चिखली बुलढाणा या भागामध्ये चर्च ऑफ द नॅझरीनचे मिशनरी आले आणि आज प्रियादो 163 चर्च ऑफ द नॅझरीनचे मिशनरी अमेरिकेमधून 163 पाठवण्यात आले होते आहेत. आजसुद्धा जवळपास 30,875 मंडळ्या अख्ख्या भूतलावरती आहेत आणि 2,06,16,741 सभासद आहेत आणि ही आजच्या काळातली स्टॅटिस्टिक आहे. मी एवढं सगळं का सांगत आहे, फिलिप जो मिशनरी म्हणून निघाला त्याचं कार्य आजपर्यंत चालू आहे. आज मी चर्च ऑफ द नॅझरीनचं फक्त तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, दुसऱ्या पण संस्थेचे मिशनरी तिथं आलेले आहेत, त्यांनी कार्य केले. म्हणजे परमेश्वराने जे कार्य तिथून सुरू केलं परराष्ट्रीयांमध्ये, येशू ख्रिस्ताने जसं सांगितलं प्रेषितांची कृत्य 1:8 की तुम्ही माझे साक्षी व्हाल येरुश्लेमेत, सर्व यहुद्यामध्ये, शमरोनामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत. येरुश्लेम पाहिलं, शमरोन पाहिलं मागच्या आठवड्यापर्यंत आणि आता पृथ्वीच्या शेवटापर्यंत हा पहिला इथोपियन म्हणजे कुशी शंठ जो आहे त्याच्यापासून जी सुवार्ता पुढे सगळीकडे पसरायला लागली ते परमेश्वराने शेवटपर्यंत प्रियांनो आज इथपर्यंत आणलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा देवबाबती चालू ठेवणार आहे. थोडासा विचार करा, आपल्या घरामध्ये पहिला व्यक्ती कोण होता की ज्याने प्रभूशी ख्रिस्ताचा स्वीकार केला, कोणामुळे तो प्रभूशी ख्रिस्ताचा स्वीकार त्याने केलेला आहे याची माहिती, याचा इतिहास थोडासा खांगळून काढा आणि प्रियांनो खरं तर लिहून ठेवा, कारण पुढच्या पिढीला ते फार महत्त्वाचं आहे. प्रेषितांपासून प्रियांनो सुवार्ता झालेली, परमेश्वर स्वतः एका मिशनऱ्याला पाठवतो तो म्हणजे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त 12 पाठवतो, 12 नंतर त्यापैकी प्रियांनो एक भारतामध्ये येतो आणि मग बाकीचे सुद्धा प्रियांनो शिष्य आहेत सर्वत्र पसरले. आजपर्यंत हे कार्य पुढे चालू आहे. आज आपण विचार करूया प्रियांनो, मी कोणत्या कार्यामध्ये आहे, मी कशामध्ये मोडलं जात आहे, मी किती दिवस भूतलावर आहे आणि माझ्याकडून कोणती सेवा झालेली आहे. प्रश्न विचारू प्रियांनो. आणि जर आपण अजूनपर्यंत सेवा केली नसेल, नाही मिशनरी म्हणून प्रियांनो तो कमीत कमी सुवार्तिक म्हणून तरी प्रियांनो आपण कार्य करायला पाहिजे, सुवार्ता सांगण्याचं कार्य प्रियांनो आपण करायला पाहिजे. आज भारतामध्ये याची गरज आहे, लोकांना फार गरज आहे प्रियांनो सुवार्ता सांगण्याची, त्या देवाच्या राज्यामध्ये त्यांना घेऊन यायची आहे. एक शेवटचं उदाहरण सांगत आहे आणि मी थांबत आहे. एका चप्पलची कंपनी, कदाचित काही लोकांनी ऐकलं असेल, चप्पलची कंपनी आहे. त्या चप्पलच्या कंपनीने एका गावामध्ये त्यांचा सेल्समन पाठवला आणि सांगितलं की जा आपली चप्पल तिथं विकली जाते का बघ म्हणून. आणि मग तो गेला, एसटीने प्रवास करत गेला आणि त्यांनी बघितलं की तिथले लोक चप्पलच घालत नाहीत. आणि मग तो तिथून पोचल्यानंतर त्याने फोन करून सांगितलं कंपनीच्या मॅनेजरला की इथं तर कोणी काही चप्पलच घालत नाही, सगळे अनवाणी फिरत असतात, काही इथं आपली विकले जाणार नाही. हा लोक चप्पल घालत असतं तर त्यांना म्हटलं असतं बघा ही चांगली प्रकारची चप्पल आहे. मॅनेजर म्हणाला ठीक आहे ये बाबा परत, आणि तो एसटीने परत आला. काही वर्षानंतर, काही दिवसानंतर एका दुसऱ्या माणसाला तिथं पाठवलं आणि त्याला सांगितलं बघ तिथं काहून काय आपल्याला चप्पल विकता येतात का आपल्या कंपनीच्या. तो गेला गेला त्यांनी बघितलं लोकांच्या पायात चप्पल नाही आणि तो काय, त्यांनी लगेचच फोन करून सांगितलं जेवढ्या फॅक्टरीमध्ये चप्पल असतील सगळ्या पाठवून द्या. मॅनेजरने विचारलं का बाबा, अहो इथं लोकांच्या एकही पायात चप्पल नाही आहे. म्हणजे काय,
पाहण्याचा दृष्टिकोन, पाहण्याचा दृष्टिकोन. पहिला होता चप्पलच घालत नाही, निराशून निघून गेला. हा दुसरा जो होता तो म्हणाला, अरे चप्पलच नाही आहे, पाठवून दे सगळे. अगदी त्याच रीतीने भारत देशामध्ये प्रियानो सुवार्ता आहे, पण कितीतरी लोकांना प्रियानो अजून सुवार्ता माहीत नाही. आणि ही सुवार्ता सांगण्याचं कार्य तुमच्या हातात आणि माझ्यामध्ये आहे. आपण प्रियानो लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. आज वेगवेगळ्या रीतीने प्रियानो सुवार्ता सांगता येते. जरी आपण एकमेकांना भेटत नसलो तरी फोनच्याद्वारे, व्हॉट्सॲपच्याद्वारे, क्लिपिंग्सच्याद्वारे, ईमेलच्याद्वारे, आज फेसबुकच्याद्वारे प्रियानो कितीतरी सेवा होत आहे. त्यामध्ये तुम्ही मागे राहू नका, देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. ही सुवार्ता जशी प्रियानो 12 प्रेषितांपासून 2020 सालापासून सुरू आहे आणि पुढेही चालू राहणार, त्याच्यामध्ये मी आहे का, मी भाग घेतला आहे का, हा प्रश्न प्रियानो विचार. आणि पहा, देव तुम्हाला प्रियानो उत्तर देईल आणि तुमचे मार्गसुद्धा तो मोकळे करेल. सांगून तर बघा, अनुभव घेऊन पहा. देव तुम्हाला सहाय्य करो. प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी जिवंत बापा, आम्ही तुझे पुन्हा एकदा आभार मानत आहोत या वचनासाठी आणि जे प्रभू परमेश्वर वचन आम्ही तुझ्या पवित्र शास्त्रातून वाचलं प्रभू, ते सांगण्यासाठी मला तू सहाय्य केलं. धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर. ज्या प्रियजनांनीसुद्धा हे ऐकलेलं आहे त्यांना विशेष करून तुझ्या आत्म्याने तू भर, त्यांना तू चालव प्रभू. आणि खरोखर ज्यांनी अजूनही प्रभू श्री ख्रिस्ताची सुवार्ता स्वीकारली नसेल त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास सहाय्य कर. ऐकणाऱ्यांपैकी कोणी अजून प्रभू या कार्याला गांभीर्याने घेतलं नसेल त्यांना प्रभू तू सहाय्य कर. त्यांनी आपलं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करावं. प्रभू श्री ख्रिस्त ज्याने स्वर्ग सोडून या भूतालावरती मानवाचं रूप धारण करून आला, त्याचं हे कार्य किती महत्त्वाचं आहे, त्यामध्ये आम्हीसुद्धा आहोत. आमच्या पापांसाठी देखील वधस्तंभावरती त्याने आपला प्राण दिलेला, रक्त सांडलेलं आहे. आम्ही त्याचा स्वीकार करून जी घोषणा करत आहोत, पुनरुत्थानाची घोषणा, आज तीच घोषणा इतरांपर्यंत पोहोचण्यास सहाय्य कर. होय प्रभू, आमचा विश्वास आहे तू लवकरच प्रभू श्री ख्रिस्ताला पुन्हा एकदा या भूतलावरती न्यायाधीश म्हणून पाठवणार आहे. त्यावेळेला प्रभू आम्ही खरोखर लाजेखातर मान खाली घालू नये, तर उलट आम्ही त्याला सामोरं जाण्यासाठी आम्हाला तू तयारी कर प्रभू. आम्ही प्रभू खरोखर मोठ्या हर्षाने त्याला सामोरं जावं, त्याच वेळेला की ज्यावेळेला आम्ही सुवार्ता इतरांना सांगू. आज ऐकणाऱ्या प्रियजनांवरती बापा तुझा विपुल आशीर्वाद असू दे. लहान थोरांना प्रभू तू मार्गदर्शन कर आणि खरोखर नाही मिशनरी नाही सुवार्थिक, कमीत कमी एक तरी सुवार्ता दिवसाला आम्ही कुणाला तरी सांगावे असा निश्चय प्रत्येकाकडून करून घे. ये प्रभू आम्हा प्रत्येकाचा इथून पुढचा ताबा तुझ्या पवित्र आत्म्याखाली घे. आमचा चालक मार्गदर्शक हो. मागील आठवडाभर, मागील संपूर्ण महिना, या 2020 सालामधील हे 8 महिने प्रभू तू जसे आशीर्वादाचे दाखवले, नवीन प्रभू दिवसामध्ये, नवीन आठवड्यामध्ये, नवीन महिन्यामध्ये पदार्पण करण्यास आम्हा प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने तू चालव. मान सन्मान करू तुला देत लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो एक बापा. आम्ही आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना सर्वजण उभे राहून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझे इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडल्या तसे तू आमचे ऋणे आम्हा सोड, आणि आम्हास परीक्षेतून नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर, विशेष करून त्याच्या कार्य पुढे नेण्यास सहाय्य करू. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा, धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. सर्वांचे आभार मानत आहे पुन्हा एकदा तुम्ही ही भक्तीमध्ये जॉईन झाल्याबद्दल.
पुन्हा एकदा आपली भेट बुधवारच्या दिवशी होणार आहे गुगल मीटच्या द्वारे. आपण या बुधवारी प्रार्थनेमध्ये वेळ घालवणार आहोत आणि तुमच्या जर प्रार्थना विनंती असतील तर कृपा करून व्हॉट्सअपवरती मला जर पाठवल्या तर फार चांगलं राहील. अन्यथा पुढच्या रविवारी पुन्हा एकदा 10 वाजता यूट्यूब चॅनलवरती आपण पुन्हा एकदा भेटू. थँक्यू, धन्यवाद.